वेलकम टू इकॉन गली मराठी पॉडकास्ट. आपण साधारण 100 एपिसोड्स तरी झालेले आहेत आपल्या पॉडकास्टचे, आणि अजूनही बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडला असेल की इकॉनॉमिक्स म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे काय. आणि कारण पॉडकास्टमध्ये तर न्यूज रिलेटेड काही गोष्टी येतात, कधी कधी कुठला तरी कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, पण आज आपण एक्झॅक्टली इकॉनॉमिक्स काय आहे ह्याच्यावर आपण एक छोटासा एपिसोड केलेला. बट ऑब्विसली एका एपिसोडमध्ये संपण्यासारखा हा विषय मुळात नाहीच आहे, आणि त्यामुळे याबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन जी जनरली सामान्य माणसाला नसते, कारण इकॉनॉमिक्स हा विषय अशा पद्धतीने शिकवला जातो ज्यात अर्धेहून जास्त स्टुडंट्स आधीच झोपून जातात, तर त्यासाठी आपल्याला अशा एका प्रोफेसरची गरज होती मला, सो दॅट आपण हा विषय आणखीन इंटरेस्टिंगली तुमच्या समोर मांडू शकतो. आणि आज आपल्याबरोबर डॉक्टर आशिष कुलकर्णी आहे, तो गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स हा विषय शिकवतो. तिथे आधी तो असिस्टंट प्रोफेसर होता, आता तो व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आहे, आणि त्याचबरोबर तो इकॉन फॉर एव्हरीबडी हा एक ब्लॉग चालवतो ज्याच्यात तो लिटरली रोज आर्टिकल्स छापतो. आणि हे फार महत्वाचं मला अंडरलाईन करायला आवडेल की एवढ्या सोप्या आणि छान भाषेत हा प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो. म्हणजे कधी कधी असेल की आपल्या समोरच्या दिसणाऱ्या गोष्टी हे इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिक्स टर्म्समध्ये कसं एक्सप्लेन करावं हे कधी कधी कळत नाही, पण आशिषचा ब्लॉग वाचला की एकदम लगेच डोक्यात ट्यूब पेटते की हा हे बरोबर आहे, की हे असं चालतंय बिकॉज ऑफ दीज 1-2-3 रिझन्स. आणि त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेन की इकॉन फॉर एव्हरीबडी हा अगदी असा बोरिंग किचकट वगैरे अशा विषयांमध्ये पण जात नाही, एकदम हलका फुलका ब्लॉग आहे. जसं आपण म्हणतो की चहा बरोबर पिता पिता काहीतरी आपल्याला बिस्किट लागतं एक किंवा खारी सारखं असं टोस्ट वगैरे लागतं, तसं सकाळी सकाळी उठल्यावरती 10 साधारणपणे आय थिंक ईमेलमध्ये आपल्या इनबॉक्समध्ये इकॉन फॉर एव्हरीबडी असं आर्टिकल त्याचं येतं, अँड देन दॅट्स इट. म्हणजे इट्स नाईस डे, नाईस स्टार्ट ऑफ द डे. सो आशिष, वेलकम टू इकॉन गली मराठी पॉडकास्ट. आणि टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट इज इकॉनॉमिक्स, व्हॉट एव्हरीथिंग इज अबाउट. म्हणजे कधी कधी वाटतं की लोकांना की इकॉनॉमिक्स इज अबाउट मनी, मग कधी वाटतं की इकॉनॉमिक्स इज अबाउट समथिंग की जे एकदम मॅक्रो लेवलला चालतं, काहीतरी GDP, इन्फ्लेशन, फॉरेन एक्सचेंज वगैरे वगैरे अशा गोष्टी वाटतात. बट what exactly is economics and anything you want to start your opening remark with, now it's up to like it's fantastic. Yes, Swapnil, thank you so much. Ek tar mala tujhya podcast madhe bolanyabaddal bolanyasathi thank you, pahili goshta, and dusra tu majhya blog chi evdi prashna ki mala thodi laaj vatayla lagli hoti, but I love the description of how sakalcha chaha barobar ek kharicha biscuit is a wonderful way to describe my blog, and that really is what I try for. Ki economics lokanni शिकताना असं नाही वाटतो की तू असं म्हटलंस अगदी काहीतरी बोरिंग, जड आणि उगीच अननेसेसरीली कॉम्प्लिकेटेड विषय. सो इट इज पॉसिबल टू सिम्प्लिफाय. नॉट ओनली इज इट पॉसिबल, आय वुड आर्ग्यू इकॉनॉमिक्स ॲट इट्स हार्ट रिअली इज अ सिम्पल सब्जेक्ट. आता त्या सिम्पल सब्जेक्टचा आपण एक भला मोठा कीस पाडतो ती वेगळी गोष्ट, पण रिअली इकॉनॉमिक्स इज ॲट इट्स हार्ट अ फॅसिनेटिंगली सिम्पल सब्जेक्ट. तुम्हाला विचारलं होतं माझं इकॉनॉमिक्सचं डेफिनेशन काय आहे, फक्त मी नाही मला वाटतं तू सुद्धा आणि जे कोण भारतामध्ये इकॉनॉमिक शिकलेले आहेत त्या सगळ्यांनी लिओनेल रॉबिन्सचं ते एक डेफिनेशन त्यांना एकदा तरी आढळून जात असतं, पर्याय नसतोच त्याला. पण रादर देन दॅट आय प्रिफर द डेफिनेशन, आय थिंक हे टायलर कॉवेन आणि अलेक्स टॅबरॉकचं डेफिनेशन आहे, पण एक दोन दुसऱ्या ठिकाणी पण मी वाचलेलं आहे. पण त्यांच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावरती, इवन बिफोर द टेक्स्ट बुक स्टार्ट्स, दे से दॅट देअर डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स इज it is a study of how to get the most out of life. And to me that is, if you are going to simplify economics or economics shikotanna we want to bring it down to its agdi, boil it down to its basic essence, then this really is what economics is. Tumhala tumcha ayushya madhe hazar lakho karodo choices astat, tya choices peki tumhi kutla choice ghyava and to choice ghetlyamule tumhi बाकी काय नाही करू शकत, इज इन अ सेन्स व्हॉट इकॉनॉमिक्स इज. इट इज अ स्टडी ऑफ हाऊ टू गेट द मोस्ट आउट ऑफ लाईफ. अगदी सोपं उदाहरण म्हणजे आता उद्या जर परीक्षा आहे आणि आज आपल्याला 4 चॅप्टर संपवायचे आहेत, तर आपण ते 4 चॅप्टर संपवावे का कॅन्डी क्रश सागा खेळावा? बरोबर उत्तर काय आपल्या सगळ्यांना माहितीये, पण आपण काय करणार हे पण आपल्या सगळ्यांना माहितीये.
तर ह्याच्या मागचं डिसिजन मेकिंग अपॅरेटस इज वन वे टू थिंक अबाउट इकॉनॉमिक्स. इज नाईस नाईस. पण मग तुझ्या लाईफमध्ये तुला इकॉनॉमिक्सचा हा जो अर्थ आहे हा कधी कळला? अरे बापरे बाप, वर्षानुवर्षानंतर अभ्यास करून, विचार करून, लोकांना विचारून, लोकांचं डोकं खाऊन मग कळलंय. आणि आता पण इट्स नॉट नेसेसरी द केस की हेच डेफिनेशन, तू जर माझ्याबरोबर 10 वर्षानंतर गप्पा मारल्यास तर मी हेच डेफिनेशन दे, ह्याची काही गॅरंटी नाही. होपफुली विल फाइंड अ बेटर वन. पण दिस रिअली आय थिंक एक साधारण 10-12 वर्षांपूर्वी जेव्हा अलेक्झांडर टायलरचं पुस्तक पहिल्यांदा वाचलं होतं तेव्हा हे डेफिनेशन मला पहिल्यांदा मिळालं होतं. रस रॉबर्ट्सनी एक मस्त एसे लिहिलाय या विषयावरती, अँड तुला मी तो नंतर पाठवतो इफ यू वॉन्ट टू शेअर इट विथ युअर लिसनर्स. सो दॅट इज वेन आय हिट अपॉन द डेफिनेशन. पण त्याच्या आधी बरेचसे, म्हणजे इकॉनॉमिक्सचं एटमोलॉजिकल रूट इकॉनॉमॉस, द हाऊस होल्ड स्टडी ऑफ बजेट्स, असं काही काही पुस्तकं म्हणतात. आपण ते लिओनेल रॉबिन्सचं डेफिनेशन अबाउट अनलिमिटेड वॉन्ट्स आणि लिमिटेड मीन्स, ते एक डेफिनेशन येते. पण माय जर्नी बोथ ॲज अ टीचर आणि मच मोर इम्पॉर्टंटली ॲज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स इज अबाउट ट्राईंग टू डिस्टिल इट डाऊन मोर अँड मोर अँड मोर, रादर दॅन टीच 30 तासामध्ये 30 वेगळ्या आयडियाजपेक्षा कमीत कमी कोणते आयडियाज आहेत ज्याच्यामुळे आपण इकॉनॉमिक्स बद्दल बोलू शकतो. सो माय अटेम्प्ट ॲट बोथ लर्निंग अँड टीचिंग इकॉनॉमिक्स इज टू डिस्टिल इट डाऊन टू ॲज फ्यू प्रिन्सिपल्स एज पॉसिबल. नाही, राईट राईट. त्या 6 प्रिन्सिपलचे डिस्टिलेशन इज दिस, इट इज अ स्टडी ऑफ हाऊ टू गेट द मोस्ट आउट ऑफ लाईफ. राईट राईट. आणि म्हणजे ही पण एक काय म्हणतात त्याला, जे तू 6 प्रिन्सिपल्स म्हणतो तर ते जेवढे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त गोष्टी एक्सप्लेन करता येतील, दिस इटसेल्फ इज द इकॉनॉमिक्स, ऍज इन द सायन्स ऑफ स्केअरसिटी, की लाईक युझिंग लेस वर्ड्स अँड एक्सप्लेनिंग द मोस्ट ऑफ द थिंग्स. या, आणि तसं म्हणायचं गेलं तर मग आय डोंट, म्हणजे मोस्टली तू वाचलं असशील किंवा ऐकलं असशील की लाईक पुलांनी जे सांगितलेलं की पुणेकर म्हणजे कमी कमी शब्दात कमाल अपमान करण्याची, तो आय थिंक दॅट इज समथिंग ते आपण कनेक्ट करू शकतो. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. आणि बरेचसे इकॉनॉमिक्स प्रोफेसर्स अपमान करण्यात पटकत असतात, सो दॅट डिस्क्रिप्शन फिट्स एज वेल, मायसेल्फ इन्क्लुडेड टू बी क्लिअर. सो ते आपण 6 प्रिन्सिपल्स कडे येऊया आता. की कोणते एक्झॅक्टली प्रिन्सिपल्स आहेत, आणि मे बी आपण डायरेक्ट 1, 2, 3 न करता यू कॅन स्टार्ट बाय अन एक्झाम्पल आणि मग आपण ते एक्सप्लेन करू शकतो. शुअर. माय आता इनफॅक्ट जर तुझे काही लिसनर्स पुण्यात असतील तर द बेस्ट एक्झाम्पल इज अ ब्लॉग पोस्ट जो मी 2-3 आठवड्यांपूर्वी लिहिला होता. की जेव्हा ही G20ची समिट पुण्यात झाली होती तेव्हा पुणे म्हणजे काय दिसत होतं, काय सांगू तुला, रस्ते अगदी फॅन्टॅस्टिकली ब्युटिफुल, अगदी म्हणजे आज सकाळी धुतले तसे वाटत होते, झाडांवरती छोटे छोटे दिवे लावलेले होते, डिव्हायडर मध्ये छोटी छोटी फुलं लावलेली होती, सगळे सिग्नल काम करत होते, सगळे पोलीसमन सिग्नलच्या ओतीभोती होते, अगदी ऑन टाइम होते, ट्रॅफिक निस्तरीत, अगदी मस्त, एव्हरीथिंग वॉज फॅन्टॅस्टिक, ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. आणि फक्त मला नाही, प्रत्येक पुणेकराला हाच विचार होता की हे नेमकं आत्ताच कसं होतं, म्हणजे बाकीचं वर्षभर का आपल्याला हे करता येत नाही. आणि ऍज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स दी आन्सर इज व्हेरी सिम्पल, कारण आपण नागरिकांनी जेव्हा ही मांग करावी की बाबा प्लीज आमचं शहर थोडं चांगलं दिसू द्या, तेव्हा देर इज नो इन्सेंटिव्ह फॉर द पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन टू लिसन. जेव्हा तुमच्या वरती बसणारी लोक म्हणतात की बाबा आता हे करायचं आहे आणि नाही केलं तर नोकरी जाईल, ट्रान्सफर होईल, जे काय व्हायचे ते होईल, तेव्हा नॅचरली तुम्ही ऐकाल. बरोबर. व्हॉट एक्सप्लेन्स द फॅक्ट दॅट एनी सिटी, फक्त पुणे नाही, कुठल्याही शहरामध्ये जेव्हा कुठला तरी डिग्निटरी येणार असेल किंवा कुठला तरी समिट होणार असेल तेव्हा दी अर्ज टू शो दॅट युअर सिटी इज ब्युटिफुल इज अन इकॉनॉमिक प्रिन्सिपल. अँड द पहिला इकॉनॉमिक प्रिन्सिपल आहे की इन्सेंटिव्ह मॅटर. इन्सेंटिव्हचं एटिमॉलॉजी इज ऍक्च्युली क्वाईट इंटरेस्टिंग. इन्सेंटिव्हची एटिमॉलॉजी इज रिलेटेड टू चांट, आणि चांट म्हणजे मंत्र. सो इफ यू वॉन्ट टू थिंक अबाउट इन्कांटेशन इज रिलेटेड टू द वर्ड इन्सेंटिव्ह. इन्कांटेशन म्हणजे चांटिंग आणि चांटिंग म्हणजे मंत्र. सो व्हेरी पॉवरफुल मंत्र इन इकॉनॉमिक्स इज इन्सेंटिव्ह. यू गेट द आयडिया ऑफ फिगरिंग आउट जे मला लोकांकडनं करून पाहिजे ते कसं करून घ्यावं, यू नीड टू इन्सेंटिव्हाइज.
आणि इन्सेंटिव्हायझेशन नीड नॉट नेसेसरीली ऑलवेज बी मॉनिटरी. तू म्हणला होता की इकॉनॉमिक्स म्हणजे काय लोकांना वाटतं की पैशाबद्दल असतं, पण नॉट नेसेसरीली. मी जेव्हा माझ्या क्लासेसमध्ये मुलांना शिकवतो की इन्सेंटिव्ह म्हणजे काय, मी तुला सांगतो की माझी 9 वर्षाची मुलगी आहे तर तिला कशा चांगल्या सवयी लावाव्यात. तर उदाहरणार्थ एक, आम्ही तिला असं काम देऊ शकतो की बाबा आज रात्रीचं पाटपाणी तूल घ्यायचं, आणि फक्त आज नव्हे तर अख्ख्या आठवडाभर पाटपाणी जर तू घेतलं तर तुला सॅटर्डेला एक अर्धा तास जास्ती टीव्ही बघायला मिळेल. त्याच्यात पैशांचा काही संबंधच नाहीये. आणि ऍज अ पेरेंट मला तिला हे बिलकुल दाखवू नाही द्यायचं की बाबा घरची कामं केल्यामुळे तुला पैसे मिळतील. अगदी चुकीची शिकवणूक झाली. यू कॅन स्टील इन्सेंटिव्हायझर बाय गिव्हिंग हर अ रिवॉर्ड, ऑर यू कॅन से बाबा हे काम नाही केलं तर शनिवारी संध्याकाळी तुला खालती खेळायला जाता येणार नाही. मी नाही करत, तेवढा दुष्ट नाहीये मी, पण दॅट्स अ नेगेटिव्ह इन्सेंटिव्ह. बट बोथ द पॉझिटिव्ह अँड द नेगेटिव्ह इन्सेंटिव्ह आर व्हेरी मच नॉन मॉनिटरी. दॅट इज अ फर्स्ट प्रिन्सिपल, इन्सेंटिव्ह मॅटर. ग्रेट ग्रेट. आणि इन्सेंटिव्ह म्हणजे इन्सेंटिव्ह वरती तर आय थिंक असंख्य आता भरपूर कंटेंट आहे इन टर्म्स ऑफ पॉडकास्ट आहेत किंवा ब्लॉग्स आणि रिटर्न मटेरियल आहे की हाऊ दॅट वर्क्स अँड हाऊ दॅट शुड. म्हणजे लोक त्यासाठी बऱ्याचदा मॅनेजर्स ना किंवा इकॉनॉमिस्ट ना हायर पण करतात की इन्सेंटिव्हाइज नीट कसं करायला पाहिजे प्रत्येकाला. सो त्या इन्सेंटिव्ह बद्दलच एक एक्झाम्पल आठवलं मला की मराठीतच एक पिक्चर होता निशाणी डावा अंगठा म्हणून, पाहिलाय का तू? अरे दॅट इज आय थिंक इट इज अ व्हेरी म्हणजे इकॉनॉमिस्ट साठी एकदम मस्ट वॉच आहे तो, किंवा इकॉनॉमिक्स त्या अँगलने बघायचं असेल तर मस्ट वॉच आहे बिकॉज इट टॅकल्स अ लॉट ऑफ इश्यूज इन इंडिया. सो बेसिक कॉन्सेप्ट अशी आहे की म्हणजे मी जास्त आता स्पॉइलर नाही देत, बट बेसिक असं आहे की एक गाव असतं आणि त्या गावामध्ये काय म्हणतात त्याला लिटरसी, अडल्ट लिटरसीचा प्रोग्राम राबवायचा असतो. तर तो चालू असतं सगळं काम की एवढे एवढे माणसं आली पाहिजेत वगैरे असे त्यांना टार्गेट्स दिलेले असतात. ओके, प्रत्येक शाळेला एवढे एवढे टार्गेट दिलेले असतात. तर एका पर्टिक्युलर शाळेचे जर टार्गेट्स मीट होत नाहीत कारण कोणीच गावात येत नाही, आणि मग पुढे एक दिवस असा येतो की त्या दिवशी इन्स्पेक्शन होणार असतं आणि ते सरप्राईज टाईप इन्स्पेक्शन असतं. मग त्याच्या पुढे सगळा घोळ येतो की लाईक लोक अरेंज केली जातात की मग जी ऑलरेडी ऑलरेडी लिटरेट लोक आहेत त्यांना कुठून तरी बोलवून त्यांना सांगतात की तू बस आता त्यांच्या समोर आणि उत्तरं दे, सो दॅट त्यांचा रँक वाढेल शाळेचा इन द एंटायर स्कीम ऑफ थिंग्स. सो असं सगळं आहे अँड इट टॉक्स अबाउट लॉट अबाउट, म्हणजे काही गोष्टी इम्प्लिसिटली बोलल्या जात आहेत, काही अशा सटल वे मध्ये आहेत, काही डायरेक्टली आहेत की व्हॉट आर द इश्यूज इन एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया. आणि म्हणून लास्ट हे त्याचा हे आहे की निशाणी डावा अंगठा, बिकॉज लाईक यू थंब इम्प्रेशन वापरलं जातं. आणि त्याचा लास्ट शॉट एकदम भारी आहे, एवढं सगळं होतं अँड लाईक कोणतरी पोस्टमन का काहीतरी येतो कुरिअर द्यायला का पोस्ट द्यायला आणि त्याला सही करायची असते एका माणसाला गावातल्या, कारण आणि त्या शाळेचं त्या गावाचं असं झालेलं असतं की ते गाव 100% लिटरेट गाव म्हणून घोषित केलं जातं. आणि एंड क्लायमॅक्स मध्ये असं आहे की तो माणूस येतो आणि सही न करण्याऐवजी थंब इम्प्रेशन देतो. सो दॅट्स द थिंग, म्हणजे ते बघायला मजा आहे. म्हणजे वन्स द फिल्म स्टार्ट्स यू नो की लाईक काय कुठल्या डिरेक्शनला जाणार आहे, बट इट्स नाईस. प्लस त्याच्यात आय थिंक अशोक सराफ वगैरे आहे, सो लाईक इट्स हलका फुलका कॉमेडी ऑल्सो. सो एकदम आय थिंक इट्स मस्ट वॉच फॉर लाईक सोशल इम्पॅक्ट किंवा इकॉनॉमिक्स आणि इन्सेंटिव्ह वगैरे या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतील कोणाला जर करायच्या असतील तर. ऍक्च्युली तुझं मी सिनेमा पाहिलेला नाहीये, पण तुझे आता या सिनेमाचं डिस्क्रिप्शन दिलं त्याच्यावरनं इन्सेंटिव्ह वरतीच एक इक्वली इम्पॉर्टंट, इट्स नॉट रिअली अ सेपरेट प्रिन्सिपल, पण इन्सेंटिव्हचा एक वेगळा भाग ऑल्सो कम्स थ्रू व्हेरी नाईसली. त्या लॉचं नाव आहे गुडहार्ट्स लॉ, GOODHART. आणि गुडहार्ट्स लॉ आणि आधी इंग्लिशमध्ये म्हणतो, गुडहार्ट्स लॉज डेफिनेशन इज ऑर द पॉइंट ऑफ गुडहार्ट्स लॉ इज एनी मेजर दॅट बिकम्स अ टार्गेट स्टॉप्स बिंग अ मेजर. आणि ह्याचा अर्थ असा होतो की जर या गावाला दाखवायचं आहे की आम्ही 100% लिटरेट आहोत,
the minute you make that the target, then literacy rate stops being a useful measure in that village. कारण काही करून आम्ही ते टार्गेट दाखवून देऊ पण खरंच लोक लिटरेट आहेत की नाही हे आपण विसरून जाऊ. राईट. विद्यार्थ्यांना जेव्हा मी समजवतो तेव्हा मी त्यांना सांगतो की द बेस्ट एक्झाम्पल आय कॅन गिव्ह यू इज अटेंडन्स. आपण 75% अटेंडन्स कॉलेजमध्ये का म्हणतो, कारण ही अपेक्षा असते की 75% जर तुम्ही क्लासेस अटेंड केले तर होपफुली तुम्ही 75% हा विषय शिकाल. दॅट इज द अल्टिमेट टार्गेट. राईट. पण अनफॉर्च्युनेटली स्टुडंट्स विल से की बरं आम्ही काही करून वर्गात बसू, पण वर्गात बसण्याचा अर्थ हा नाही होत की आम्ही ऐकू. सो वेदर इट इज लिटरसी रेट इन अ विलेज ऑर वेदर इट इज अटेंडन्स इन कॉलेजेस, इन्सेंटिव्ह कॅन बी गेम्ड. अँड दॅट इज व्हॉट मेक्स द स्टडी ऑफ इन्सेंटिव्ह सो इंटरेस्टिंग. की मी तुम्हाला म्हणतोय की बाबा हा माझा उद्देश आहे आणि म्हणून मी तुम्हाला असं इन्सेंटिवाइज करतोय, पण लोकांना त्या हा गेम कसा खेळायचा हे नक्की माहिती आहे. Best right. example that everybody in India can identify with is demonetization. Yeah. We all figured out how to game. Right, right. 8 November 2016 pasun 30 December 2016 parinta the most popular ticket for example apparently was Gujarat pasun Dibrugarh Assam parinta ticket vikat ghetcha. Ka? Karan vikat ghetana you can pay by cash and cancel kartana the amount will be credited in your account. Right, right. Another good example of Goodhart's law. But असे हजारो examples आहेत. Correct, correct. So now, what is the next principle, Kima? The second principle that I teach is, परत इंग्रजीमध्ये पहिल्यांदा म्हणायचं झालं तर there is no such thing as a free lunch. म्हणजे तुम्ही काही करा पण तुम्हाला फुकटाचं जेवण कधी मिळणार नाही. पण ह्याचा अर्थ किंवा ह्याचा ऍक्च्युअल implementation is opportunity cost. आणि अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे आता आपण जे गप्पा मारतोय आणि पुढचं एक साधारण तासभर गप्पा मारणार आहोत, तू ह्या एका तासात अजून काहीतरी करू शकला असतास, मी ह्या तासामध्ये अजून काहीतरी करू शकलो असतो, पुस्तक वाचू शकलो असतो, फिरायला जाऊ शकलो असतो, माझ्या फोन ट्विटर चेक केलं असतं, जे काय केलं असतं. पण वॉट एव्हर इट इज इट वी आर गोइंग टू डू बेटर बी वर्थ अटलिस्ट एज मच एज द नेक्स्ट थिंग दॅट वी वुड हॅव डन. हे करण्यासाठी आपण जे सॅक्रिफाईस केलंय, आपण जे करतोय त्याच्यातनं तेवढी तरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे. पण अँड दॅट अनफॉर्च्युनेटली इज ट्रू विथ एव्हरीथिंग दॅट यू डू इन लाईफ. कारण तुम्ही काहीतरी करण्यासाठी अजून काहीतरी तुम्हाला सोडावं लागणार आहे. आता हे जेव्हा मी मुलांना शिकवतो तेव्हा मी त्यांना सांगतो की हे तर म्हणजे आपले शाहरुख खान साहेब म्हणून गेले होते बाजीगरमध्ये, कुछ पाणी केली कुछ खोना पडता है. अँड दॅट रिली इज वॉट अपॉर्च्युनिटी कॉस्ट सर, की तुला हे पाहिजे असेल तर तुला हे मिळणार नाही. आता तू ठरव बाबा तुला काय पाहिजे. तुला उद्या क्लासमध्ये फुल मार्क्स पाहिजेत का तुला आता कॅन्डी क्रशमध्ये हाय स्कोर पाहिजे. दोन्ही मिळणार नाही, तू ठरव तुला काय पाहिजे. नथिंग इन लाईफ इज एव्हर फॉर फ्री. दॅट इज द सेकंड प्रिन्सिपल. बरोबर. सो याच्यातच आता जर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणलं तर असे आपण बरेच एक्झाम्पल्स लाईफमध्ये वापरू शकतो. म्हणजे आता अगेन the most important म्हणजे आता since you teach in college, so college students साठी तर I think relationships मध्ये जेव्हा कोणी एंटर करतं किंवा डेटिंग साठी जेव्हा कोणी एंटर करतं, फॉर देम अपॉर्च्युनिटी कॉस्ट वर्क्स लाईक एव्हरी डे. जर कोणी राईट स्वाईप करत असेल ऍपवरती वगैरे, सो देर इज अन अपॉर्च्युनिटी कॉस्ट की म्हणजे कोणाला भेटायचं, कोणाशी यु नो कॉन्टॅक्ट स्टार्ट करायचा, दॅट इटसेल्फ बिटवीन टू पीपल ऑल्सो वी कॅन से की अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. की एक समजा एक पर्सन समजा कोणी डॉक्टर स्टुडंट म्हणजे मेडिकल स्टुडंट असेल आणि एक इंजिनिअरिंग स्टुडंट असेल, स्टील लाईक डिफरंट थिंग्स वर्क फॉर डिफरंट पीपल. आणि मग त्या ह्याच्यात अपॉर्च्युनिटी कॉस्ट एकदम डिफरंट असू शकते प्रत्येक माणसाला त्या ह्याच्यात. बरोबर आहे. अँड वॉट यू शुड ट्राय टू डू इज यू शुड ट्राय टू एलिमिनेट द हायेस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट पॉसिबल. दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ही सगळ्यात महाग ऑप्शन दॅट यू वॉन्ट टू सॅक्रिफाईस इज द वन दॅट बिकम्स द मोस्ट व्हॅल्युएबल. राईट, राईट. अँड ॲक्च्युली दॅट रिमाइंड मी जेव्हा इकॉनॉमिक्स मुलांना वर्गात शिकवतो तेव्हा मी त्यांना म्हणतो की बाबा मी 30 तास काय 60 तास काय पाहिजे तेवढा वेळ इकॉनॉमिक्स बद्दल बडबड करू शकेन, पण शिकताना तुम्ही दर मिनिटाला आपल्या मनात एक प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला तो जो काय तुमचा प्रोफेसर सांगतोय त्याचं टीएमके काय आहे आणि टीएमके अर्थ तो मैं क्या करू.
की बाबा मी तुला सांगितलं की हे अपॉर्च्युनिटी कॉस्ट, पण ठीक आहे तू रट्टा मारशील, परीक्षेत लिहिशील, तुला मार्क मिळशील, लोक टाळ्या वाजवतील, ते सगळं झालं, पण करू काय मी ह्याचं. सो द पॉइंट ऑफ इकॉनॉमिक्स इज नॉट टू ड्रॉ द डायग्राम्स आणि राईट द इक्वेशन्स आणि स्कोर मार्क्स इन अन एक्झाम. द पॉइंट ऑफ इकॉनॉमिक्स इज टू अप्लाय इट इन युअर ओन लाईफ. पुढचा अर्धा तास आई वडिलांबरोबर भांडण केलेलं परवडलं, हे समजून घ्यायचं की बाबा हे भांडण करून फायदा नाही, तर आता भांडण संपवून जे काय तुला आई वडील सांगतात ते कर, इज अ ग्रेट एक्झाम्पल ऑफ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. 30 मिनिटं भांडून तुला काय मिळतंय आणि तुझ्या आई वडिलांना काय मिळतंय. जर अल्टिमेटली युअर गोइंग टू हॅव टू लिसन, सेव्ह युअर सेल्फ दॅट टाइम, दॅट इज अ तुम्ही क्या करू अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आणि इकॉनॉमिक्स रिअली बिकम्स अलाईव्ह एज अ सब्जेक्ट व्हेन यू रिअलाइज की हा वर्गातला विषय नाहीये. व्हॉट यू आर लर्निंग इज द टूल, इट इज द ऍप्लिकेशन दॅट इज इकॉनॉमिक्स. राईट राईट. आणि अपॉर्च्युनिटी कॉस्ट जर आपण हायर लेवलला घेतलं तर आताच नुकतं बजेट झालेलं आहे, सो बजेट इज ऑल्सो गुड एक्झाम्पल ऑफ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता एका मिनिस्ट्रीला खूप जास्त अलोकेशन मिळाले, इट डझंट इट दॅट समवन एल्स हॅज फॉरगॉन इट्स शेअर. की आता समजा ट्रान्सपोर्ट काय ते हायवेज ना जर जास्त अलोकेशन आहे तर इट मीन्स की मे बी ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीजना लोकेशन तेवढं मिळालं नाहीये. सो एव्हरी नाव अँड देन वी डील विथ अपॉर्च्युनिटी कॉस्ट आणि त्याचे हे लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट असे आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या फील्ड मध्ये पण दिसू शकतात. म्हणजे करेक्ट. द बेस्ट एक्झाम्पल आय कॅन गिव्ह इन अ बजेट इज आता या वर्षी कॅपेक्स इज गोइंग टू बी अबाउट 33% ऑफ टोटल एक्सपेंडिचर. म्हणजे सरकार जो 1 रुपया खर्चा करेल त्याच्यातले साधारणपणे 30-33% विल गो इन कॅपेक्स, कॅपिटल एक्सपेंडिचर, रस्ते बांधणं आणि बाकीच्या अशा गोष्टी. पण जो रुपया तू कॅपिटल एक्सपेंडिचर होती म्हणजे रस्ता बनवण्यासाठी वापरतोय तो आता तू मनरेगावरती वापरू शकणार नाही. राईट. जो रुपया तू मनरेगावरती खर्च करशील तो तू रस्ता बांधण्यामध्ये खर्च करू शकणार नाही. काय करावं देशाने? दोन्ही तर आपण करू शकत नाही. तर कोणत्या गोष्टीला जास्ती एम्फसिस द्यावा आणि फॉर व्हॉट रिझन? फॉर व्हॉट रिझन इज द गव्हर्नमेंट आस्किंग हाऊ डू आय गेट द मोस्ट आउट ऑफ माय लाईफ. आणि जर इकडे खर्च केला तर तिकडे करता येणार नाही इज अपॉर्च्युनिटी कॉस्ट. सो आपण कॅन राईट द मोस्ट कॉम्प्लिकेटेड अनालिसिस ऑफ द बजेट, बट इट इज पॉसिबल टू अंडरस्टँड द बजेट युझिंग जस्ट दी 6 प्रिन्सिपल्स. करेक्ट करेक्ट. आता अजून एक आय डोंट नो इफ दॅट इज रिलेटेड टू अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आता फॉर एक्झाम्पल कॉलेजच्या ऍडमिशन्स पण असतात. सो कॉलेजच्या ऍडमिशन्स मध्ये जेव्हा कट ऑफ मार्क्स असतात, सो व्हॉट कट ऑफ मार्क्स डू इज की ते काही स्टुडंट्सना ऍडमिशन देऊ शकतात, काही स्टुडंट्सना देऊ शकत नाहीत. आणि जर आपण एखाद्या ठिकाणी अप्लाय केलं, सो इट मीन्स दॅट की वी आर टेकिंग सीट्स ऑफ अनदर पर्सन. सो हा एक अँगल येतो. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा बोललं जातं की जर इंजिनियर्सना जनरली बोललं जातं की तुम्ही इंजिनिअरिंग सीट घेतात आणि नंतर जाता फायनान्समध्ये किंवा बँकेची नोकरी करतात. सो लाईक डू यू रिअली थिंक की म्हणजे हे अशा पद्धतीने याला बघायला पाहिजे का, लाईक हाऊ ऍब्सोल्युटली. आणि आय माय सेल्फ हॅव बीन गिल्टी ऑफ इट. मी एक इंजिनिअरिंग ड्रॉपआउट स्टुडंट आहे, तर मी तर अजूनच गया गुजरा आहे. म्हणजे बाकी लोक तर ऍटलिस्ट इंजिनिअरिंग संपून मग अजून काहीतरी करतात, मी तर ती सीट घेतली आणि पहिल्या सेमिस्टरमध्येच इंजिनिअरिंगची डिग्री सोडून दिली. पण इट इज ट्रू, मी ती सीट घेतल्यामुळे अजून कोणाला तरी सीट मिळाली नाही. आणि जो कोण तो व्यक्ती होता किंवा होती त्या व्यक्तीला माझ्यावरती राग येणं अगदी साहजिक आहे. तो अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. त्याला नथिंग इन लाईफ कॅन एव्हर बी फॉर फ्री. दॅट इज अ होल आयडिया ऑफ अपॉर्च्युनिटी कॉस्ट. सो ऍब्सोल्युटली, इफ यू टेक अप अ सीट आणि इधर लीव इट मिडवे थ्रू जसं मी केलं, किंवा इंजिनिअरिंग संपवल्यानंतर तू अजून काहीतरी केलं, सो यू मे स्टील डिफेंड की त्या वयामध्ये माझ्यासाठी तो बरोबर डिसिजन होता पण नंतर नव्हता. पण तुझ्या ह्या डिसिजनमुळे अजून कोणाची तरी सीट गेली का, त्याचं उत्तर होच असलं पाहिजे. अँड सो येस, अपॉर्च्युनिटी कॉस्ट आर देअर ऑल्सो. गुड. सो आता लाईक सिन्स यू हॅव स्पोकन अबाउट युअर सेल्फ की इंजिनिअरिंग करून हे सोडलं, सो लाईक हा ही जर्नी काय होती? म्हणजे असं इंजिनिअरिंग करून लगेच एका सेमिस्टरमध्ये असं कसं वाटलं की आपण इंजिनिअरिंग सोडून इकॉनॉमिक सारख्या विषयाकडे यायचं? आता द इझी वे टू आन्सर दिस क्वेश्चन इज टू से की मला तेव्हापासून माहिती होतं की संकोच फॅलिसी काय, म्हणून आधी सोडलेलं बरं. इज द इझी आन्सर टू गिव्ह. पण नाही, असं काही नव्हतं. मला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, मला लेखक बनायचं होतं.
आणि मला माझी खूप इच्छा होती की 12वी नंतर मी बी ए आर्ट्स करावं आणि ते पण इंग्लिश लिटरेचरमध्ये. वाव. पण अनफॉर्च्युनेटली 12वी मध्ये चांगले मार्क मिळाले आणि एका डिसेंट कॉलेजमध्ये एक चांगली सीट मिळाली. विद्याविहारमध्ये केजे सोम्यामध्ये होतो मी तेव्हा. ओके. पण पहिल्या सेमिस्टरमध्ये ऑलरेडी आय थिंक ड्रॉईंग विषय होता, त्याच्यामध्ये मी लुडकलो होतो. ओके. पण तो तरी काय म्हणतात ते काय एटीकेटी होणार होतं. पण पहिल्या पेपरमध्ये सेमिस्टर एंडच्या पेपरमध्ये मॅथ्सचा पेपर होता आणि पार्ट वन आणि पार्ट टू होते. पार्ट वन मध्ये 4 का 5 प्रश्न होती, एक पण नाही आलो. पेपर उलटा गेला, दुसऱ्या बाजूला पार्ट टू होता, तिकडे पण एक प्रश्न येत नव्हता. आणि असं माझ्या डोळ्यासमोर मला एक विजन आलं की पुढचे 8 सेमिस्टर मी हेच करत बसणार आहे की पेपर येईल मी आपलं उलटं सुलटं करीन आणि कळेल की मला काही येत नाही. आणि बस नाही म्हणजे बसवलं नाही तिकडे, तर मी इंजिनिअरिंग सोडलं. घरी जे काही युद्ध व्हायचं होतं ते झालं. माझ्या वडिलांना अजूनही वाटतं की इंजिनिअरिंग सोडून चूक केली. पण जेव्हा इंजिनिअरिंग सोडलं तेव्हा सोडण्याचं धाडस केलं, पण हे म्हणण्याचं धाडस केलं नाही की मला इंग्लिश लिटरेचर करायचं. तेव्हा घरच्यांचं असं मत ठरलं की बाबा बरं ठीक आहे, चल आता तू इंजिनिअरिंग सोडलं तर आहेच, अटलिस्ट डू समथिंग रिस्पेक्टेबल इन आर्ट्स. ओके ओके. काय इकॉनॉमिक्स? इट्स नॉट रिअली द स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स दॅट आय एन्जॉय सो मच. आणि त्या अर्थाने आय एम नॉट रिअली अन इकॉनॉमिस्ट, आय एम क्वाइट अ फ्रॉड इकॉनॉमिस्ट. पण आय लव्ह टीचिंग इकॉनॉमिक्स. अँड द रिझन आय लव्ह टीचिंग इकॉनॉमिक्स इज कारण मी त्या सगळ्या स्टेजेस मधनं गेलोय की मी वर्गात बसलोय आणि प्रोफेसर काय बोलतोय मला ओकाटो कळत नाहीये. सो हॅल वेरियन सारखं पुस्तक जर तू वाचलं असेल, मायक्रो इकॉनॉमिक अनालिसिस बाय हॅल वेरियन, हे मला गोखलेमध्ये मी जेव्हा मास्टर स्टुडंट होतो तेव्हा पहिल्या वर्षी होतं. ओके. आणि अशक्य रट्टाळ पुस्तक आहे, म्हणजे त्याच्यात काही इकॉनॉमिक्सचं नाही असं माझं ठाम मत आहे. हॅल वेरियनने दुसरं पुस्तक लिहिलंय इंटरमिजिएट मायक्रो इकॉनॉमिक्स, विच आय थिंक इज फॅन्टॅस्टिक. पण हे मास्टर्स लेवलचं अननेसेसरीली कॉम्प्लिकेटेड आहे. पण ते हाऊ डू यू ट्रान्सलेट दॅट इन टू इंग्लिश? अँड ते पुस्तक कळायला स्वतःला काय गोष्टी सांगाव्या लागतील, याच्यातनं आय स्टार्टेड टू डिस्कवर द प्रोसेस ऑफ मेकिंग इकॉनॉमिक्स मोर इंटरेस्टिंग. आणि दॅट प्रोसेस की इकॉनॉ हाऊ डू यू मेक इट मोर इंटरेस्टिंग नॉट जस्ट फॉर मी बट फॉर एव्हरीबडी, त्या प्रोसेसच्या प्रेमात पडलोय. अँड ते अजून संपलेलं नाही. सो आय एम स्टील इन लव्ह विथ मेकिंग इकॉनॉमिक्स सिम्पल बोथ फॉर माय सेल्फ अँड फॉर एव्हरीबडी एल्स. भारी भारी एक नंबर. पण मग व्हॉट विल बी युअर ऍडवाइस की जी अशी स्टुडंट येतात की ज्यांना स्टार्टिंगला जबरदस्तीने का होईना बट लाईक देर असा कंपल्सरी असतं की नाही हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे, सो व्हॉट विल बी युअर ऍडवाइस टू स्टुडंट, लाईक शुड दे ड्रॉप आउट ऑर व्हॉट? लाईक पॅशन जे म्हणतो ना असं, लाईक स्टडी पण करायचं आहे, ग्रॅज्युएट पण व्हायचं आहे, बट थोडस पॅशन वेगळीकडे आहे, सो हाऊ टू परस्यू दोज थिंग्स? So that is a difficult part about the sunk cost fallacy. म्हणजे लोकांना असं नाही वाटलं पाहिजे की sunk cost fallacy basically is तुम्ही the simplest way to explain it is जर तू एका रेस्टॉरंट मध्ये गेलास आणि तू काहीतरी एक डिश मागवलीस आणि तुला ती डिश आवडली नाही, तर मग ती डिश तू संपवायची का? कारण तुला ती डिश आवडली नाही पण त्याच्यासाठी तुला पैसे द्यावे लागलेत. तर बरीच लोक असं म्हणतात की आता आपण पैसे भरलेत तर आपण एक खाऊ, वसूल करायला पाहिजे. वसूल करायला पाहिजे पण देन यू आर पेईंग टॉईस, कारण एक तर पैसे तुला परत मिळणार नाही ती डिश खाल्ल्यामुळे आणि तुला त्या डिशची चव आवडलेली नाही. सो तू पैसे दोनदा देतोयस, एकदा ऍक्च्युअल पैसे देतोयस आणि एकदा जी गोष्ट तुला आवडत नाहीये ती तू करतोयस. सो हाऊ डू यू विन बाय फिनिशिंग द डिश? दिस इज अ गुड एक्झाम्पल ऑफ द संक कॉस्ट फॅलसी. सो संक कॉस्ट फॅलसीचा अर्थ असा नाही व्हायला पाहिजे की आपल्याला वाटतं की बाबा काहीतरी गोष्ट कठीण आहे म्हणून सोडून दिली. दॅट इज रॉंग इंटरप्रेट द संक कॉस्ट फॅलसी. कठीण आहे तर थोडं जिगर दाखवायचं आणि संपून टाकायचं. इंजिनिअर सोडलं मला कठीण वाटत होतं म्हणून हे बरोबर आहे, पण याचा अर्थ असं नाही की मी कॉलेजमध्ये टवाळक्या करायला जाणार होतो वेअर बॅचलर ऑफ आर्ट्स इज कन्सर्न. मला तिकडे जे काय करायचं होतं ते मनापासून अगदी खरंच शिकून करायचं होतं. सो दॅट इज अ इम्पॉर्टंट लेसन दॅट आय वुड आर्ग्यू लोकांनी शिकावं वेअर संक कॉस्ट फॅलसी इज कन्सर्न. काहीतरी कठीण आहे म्हणून सोडू नका. तुम्हाला आवडत नाही म्हणून सोडणं हा वेगळा भाग आहे, आणि तुम्हाला काहीतरी गोष्ट कठीण वाटते म्हणून तुम्ही सोडताय ही दुसरी गोष्ट आहे. करेक्ट करेक्ट. सो दिस इज गुड लाइफ ऍडवाइस फॉर एव्हरीवन. सो आपली संक कॉस्ट फॅलसी, बाय द वे जर लोकांना कळलं नसेल तर तो दॅट वॉज द थर्ड प्रिन्सिपल विच आशिष वॉज टॉकिंग अबाउट. व्हॉट इज द नेक्स्ट कन्सेप्ट जी इकॉनॉमिस्ट मध्ये? नेक्स्ट कन्सेप्ट इज माय
मोस्ट फेवरेट कॉन्सेप्ट इन इकॉनॉमिक्स आणि खरं म्हणजे इट्स मॅजिकल ट्रेड मॅटर्स. ओके, सो व्हेन आय से ट्रेड मॅटर्स फक्त इंटरनॅशनल ट्रेड बद्दल नाही बोलत मी, ऑल्दो दॅट इज ऑब्विसली एन एक्झाम्पल ऑफ ट्रेड मॅटरिंग, पण द आयडिया दॅट लाईफ इज अ नॉन झिरो सम गेम याच्यावरती माझा एवढा विश्वास आहे. मी तसा नास्तिक आहे, पण इफ यू आस्क मी टू प्रे टू अ गॉड, आय विल प्रे टू द गॉड ऑफ नॉन झिरो सम गेम्स. नॉन झिरो सम गेम्स म्हणजे काय? नॉन झिरो सम गेम्स म्हणजे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. द इझिएस्ट एक्झाम्पल आय कॅन गिव्ह यू इज लोक सुट्टा जसं मारतात तसं मी कॉफी पितो. कॉफीचं मला व्यसन आहे आणि एका दिवसात जर मी किमान 2 ते 3 कप कॉफी नाही प्यायली तर मी अजून काहीही करू शकणार नाही त्या दिवसात. तर जर मी कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि सांगितलं वेटरला की बाबा मला प्लीज एक कप कॉफी दे, त्या वेटरने जेव्हा मला कॉफी दिली आणि मी वेटरला पैसे दिले, वेटर मला थँक्यू म्हणतो आणि मी वेटरला थँक्यू म्हणतो. ओके, सो ह्या डीलमध्ये ह्या एक्सचेंजमध्ये वेटरला वाटतं की बाबा दिस इज अ प्रॉफिटेबल ट्रेड फॉर मी, की मी या माणसाला कॉफी दिली आणि त्याच्यासाठी मला पैसे मिळालेत, आणि मला पण हा डील प्रॉफिटेबल वाटतो. मला पण वाटतं की पैसे दिल्यानंतर जेव्हा मला कॉफी मिळते तेव्हा आय वॉक अवे फ्रॉम द डील विथ अ प्रॉफिट. आणि दिस इज खरोखर मॅजिकल, कारण दोन व्यक्ती ह्या ट्रेडमधनं निघतायत आणि दोघांनाही वाटतं की आय हॅव मेड अ प्रॉफिट. मग हरलं कोण? कोणीच नाही. अँड दॅट इज अ मॅजिक ऑफ इकॉनॉमिक्स. जेव्हा लोकांना कळतं की वेन वी ट्रेड मोर विथ इच अदर वी प्रॉफिट, दॅट ऍट इट्स हार्ट इज इकॉनॉमिक्स. अँड विदाऊट ट्रेडिंग देर इज नो इकॉनॉमिक्स ॲट ऑल. हे लोकांना समजवणं एवढं अवघड आहे, कारण वी हॅव बिल्ड सच अ कल्चर ऑफ झिरो सम गेम्स की मला जिंकण्यासाठी अजून कोणाला तरी हरावं लागणार आहे. थ्री इडियट्स मधली ती फेमस लाईन जेव्हा फरहान आणि काय त्या दुसऱ्या ह्याचं नाव राजू रस्तोगी, तेव्हा ते दोघं म्हणतात की आम्हाला वाईट वाटत होतं की आमिर खान फेल झालाय तेव्हा खूप वाईट वाटलं, पण जेव्हा मला कळलं की त्यांनी टॉप केलं तेव्हा मला अजून वाईट वाटलं. दॅट इज अ गुड एक्झाम्पल ऑफ अ झिरो सम गेम, कारण यू ओनली विन एट अन एक्झामिनेशन बाय डिफिटिंग समबडी एल्स. एक्झाम मध्ये तुला टॉप करणं नेसेसरीली मीन्स अजून कोणतरी सेकंड किंवा थर्ड किंवा जे काय आहे ते आहे. सो एक्झामिनेशन अ झिरो सम गेम, पण लाईफ इज व्हेरी मच अ नॉन झिरो सम गेम. म्हणजे आता आपण ह्या ज्या गप्पा मारतोय देर इज नो मॉनिटरी एक्सचेंज इन्वॉल्व्ड ओव्हर हिअर, पण होपफुली फिंगर्स क्रॉस्ड या एका तासानंतर तुला पण वाटेल की अरे किती मजा आली, मला पण वाटेल किती मजा आली. अँड दिस ट्रेड ऑफ इन्फॉर्मेशन दॅट वी डुईंग इज अ पॉझिटिव्ह सम गेम. तुला पण काहीतरी शिकायला मिळते, मला पण काहीतरी शिकायला मिळते, अँड बेस्ट ऑफ ऑल तुझ्या लिस्नर्सला पण होपफुली काहीतरी शिकायला मिळते. विदाऊट एक्सचेंजिंग एनी मनी, ऑल ऑफ अस हु आर पार्ट ऑफ दिस पॉडकास्ट ऐकत असाल किंवा आपण दोघं बोलत असू, वी आर ऑल विनिंग ओव्हर हिअर. अँड दॅट इज अ डेफिनेशन ऑफ टू मी इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स इज अ नॉन झिरो सम गेम. ग्रेट, नाईस नाईस. आणि सॉरी खूप येतं का डिस्टर्बन्स? आता जरा जास्त वाढलंय. मी थोडं गेन मायक्रोफोनचा कमी करायचा प्रयत्न करतो. कमी झालं? नाही नाही. खिडकी वगैरे बंद करू शकतो का? बंद आहे ना. अरे काय लाऊडस्पीकर लावतात. आय विल शेअर सम ट्विट्स. माझी बायको जेव्हा केव्हा होतं तेव्हा ट्विट करते पुणे पोलीसला, कोणाला काही डिम्मा फरक पडत नाही. इन्सेंटिव्ह नाही आहे त्यांच्याकडे. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. कोणी मंत्री असता तर झालं असतं. हो, बोलवायला पाहिजे कुठे तरी मंत्र्याला, घरी जेवायला बोलवायला पाहिजे. ओके, आय थिंक लेट्स कंटिन्यू ओनली. या या या. सो या ट्रेड मॅटर्स इज, आणि विथ ट्रेड मॅटर्स द अदर थिंग टू अंडरस्टँड इज दिस अप्लाइज टू एव्हरीथिंग इन लाईफ. मी जेव्हा वर्गात शिकवतो तेव्हा मी एक्झाम्पल ह्याचं देतो की मी श्रीमंत ह्या कारणासाठी होतो की आमच्या घरी एक कोणतरी कुक घरी स्वयंपाक करायला येते. इंग्रजीमध्ये मी म्हणतो की आय पे द कुक मनी अँड देअर फोर आय बिकम रिच. का? कारण त्या कुकला जे मी पैसे देतो महिन्याभराचे आमच्या घरी येऊन स्वयंपाक करण्याचे, दॅट फ्रीज अप टाइम फॉर मी. राईट. कारण ती जर आली नसती घरी स्वयंपाक करायला तर स्वयंपाक मला किंवा माझ्या बायकोला करावा लागला असतं. आणि आम्हाला दोघांनाही स्वयंपाक करायला फार आवडतो, खायला पण फार आवडतं, ते माझ्या आकारावरनं दिसेलच तुला. पण इट इज नॉट सो मच द फॅक्ट दॅट वी डोंट लाईक टू कुक, पण इट इज अ फॅक्ट दॅट वी लाईक टू अर्न मनी. त्याचे 2 तास आमच्या दिवसातले वाचतात, कारण अजून कोणतरी स्वयंपाक करते. त्या 2 तासांमध्ये मी लोकांना इकॉनॉमिक्स बद्दल बोर करू शकतो.
आणि सोसायटी मला लोकांना इकॉनॉमिक्स बद्दल बोर करण्याचे पैसे देते, स्वयंपाक करण्याचे पैसे देत नाही. सो मी सोसायटीला इकॉनॉमिक्स मधले लेक्चर्स देतो, ते बोर होतात ते मला पैसे देतात, त्या पैशांमध्ये थोडे पैसे मी कुकला देतो आणि थोडे पैसे माझं इन्कम म्हणून ठेवतो. त्याच्यामुळे होपफुली सोसायटी इज बेटर ऑफ कारण मी त्यांना इकॉनॉमिक्स बद्दल पकवले. द कुक इज बेटर ऑफ बिकॉज द कुक हॅज गॉट अ जॉब आणि आय एम बेटर ऑफ बिकॉज आय गेट टू डू वॉट आय लाईक टू डू अँड आय गेट मनी फॉर इट. परत याच्यात कोणीच नाही हरले. दॅट इज अ मॅजिक ऑफ इकॉनॉमिक्स. द मोर वी ट्रेड द मोर वी विन. आता तू हेडफोन घातलेत, मी हेडफोन घातले, तू चष्मा घातलाय, मी चष्मा घातलाय, तू टी शर्ट घातलाय, मी कुर्ता घातलाय, या कुठल्याही गोष्टी आपल्या दोघांना मॅन्युफॅक्चर करणं शक्यच नाहीये. जर तुला कोणी सांगितलं की बाबा तू जो चष्मा घातलाय तो तू स्वतः बनव, आपल्या दोघांनी कुठनं सुरुवात करायची हे पण माहिती नाही. सो वी हॅव हॅपली आउटसोर्स दिस जॉब टू समबडी एल्स. आम्हाला आपल्या दोघांना हा विश्वास आहे की कुठली तरी कंपनी आहे जी आम्हाला चष्मे बनवून देईल. आपल्याला काम फक्त काय आहे, त्यांना जाऊन पैसे द्यायचं. ते पैसे कमवण्यासाठी वी स्पेशलाइज इन समथिंग अँड दॅट स्पेशलायझेशन अलाउज अस टू अर्न मनी. अँड लेन्सकार्ट इज डुईंग एक्झॅक्टली द सेम थिंग. दे आर ऑल्सो स्पेशलायझिंग इन मेकिंग स्पेक्टिकल्स. बट इफ द ओनर ऑफ लेन्सकार्ट वॉन्ट्स लेसन्स इन इकॉनॉमिक्स, स्वप्नील किंवा आशिष, त्याला इकॉनॉमिक्स होईल. सो डू वॉट दे डू बेस्ट, आय डू वॉट आय डू बेस्ट अँड वी ट्रेड. याला रिकार्डो साहेब थिअरी ऑफ कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणून गेले. बट दॅट इज ट्रेड मॅटर्स. करेक्ट करेक्ट. आणि ह्यात ऍक्च्युली भरपूर खरं पॉइंट्स आलेत ऍक्च्युली. सो जे तू म्हणालास की कुक येऊन स्वयंपाक तयार करते, देर इज अन अपॉर्च्युनिटी कॉस्ट की तुला पॉसिबल आहे तू स्वतः जाऊन कुक करू शकतो, बट तुला जे एक तास फ्री मिळतो, समजा तू बाहेर शिकवत असशील तर तुला त्या एका तासाचे पैसे मिळतात. अँड यू म्हणजे तुला ते एका तासामधनं मिळालेले पैसे प्लस सॅटिस्फॅक्शन इज आय थिंक मोर इम्पॉर्टंट दॅन कुकिंग युअर सेल्फ. त्यामुळे तू हा डिसिजन घेतला की मी कुकला पैसे देऊन स्वयंपाक बनवून घेईन. सो दॅट इज वन थिंग. सेकंड थिंग जे तू म्हणालास की इंटरनॅशनल ट्रेडमध्ये हा फार दिसतं आपल्याला की, पण याआधी जेव्हा स्पेशलायझेशन नव्हतं, जेव्हा ॲग्रेरियन इकॉनॉमी होती आणि आपण म्हणतो की स्पेशलायझेशन नंतर आलं आफ्टर मे बी इंडस्ट्रियल रेव्होल्युशन वगैरे, सो त्या तोपर्यंत हाऊ डू यू थिंक, लाईक त्यावेळेला पण ट्रेड मॅटर्स आपण म्हणू शकतो का, म्हणजे बार्टर होतं दॅट इज वन थिंग, बट स्टील मे बी इन टर्म्स ऑफ सर्व्हिसेस आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर, सो त्यावेळेची सिच्युएशन कशी असू शकते, म्हणजे दिस इज जस्ट हायपोथेटिकल क्वेश्चन. आणि डू यू स्टील बिलीव्ह की म्हणजे तेव्हा पण असं अशी पोझिशन असते? मस्त प्रश्न आहे आणि अगदी मी लांब लचक डिटेल्ड उत्तर द्यायला तयार आहे. तू ठरव केव्हा कट ऑफ करायचं म्हणायचं बाबा. पहिलं उत्तर म्हणजे उत्तराचा पहिला भाग, मॅट रिडली एक ब्रिटिश लॉट्स ऑफ डिफरंट थिंग्स इज अ सायंटिस्ट, पण त्याचा एक मस्त व्हिडिओ आहे, त्याचं नाव आहे वेन आयडियाज हॅव सेक्स. ओके. सो ही सेज दॅट इकॉनॉमिक्स इज रिअली अबाउट डिफरंट पीपल कंबाइनिंग द आयडियाज दॅट दे हॅव जनरेटेड ओव्हर टाइम. पण त्याच्या बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी बोललाय तो त्या व्हिडिओमध्ये. पण एक गोष्ट जो तो बोललाय की थिअरी ऑफ कम्पॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज कॅन ऑल्सो बी फाउंड इन दी आर्किओलॉजिकल रेकॉर्ड्स. ओके. खूप आधी, खूप आधी म्हणजे खूप 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 आधी, आपले लिटरली अँसेस्टर्स, वेन द मॅन वेंट आउट टू हंट फॉर अन ॲनिमल अँड द वुमन ट्राय टू फिगर आउट इफ देर वर एडिबल रूट टू बी फाउंड नियर वेअर दे स्टेइंग. सो भाजीपाला गोळा करणं त्या काळात, आय एम नॉट सेइंग आत्ता असं आहे, पण त्या काळात दॅट जॉब वॉज द जॉब डन बाय द वुमन आणि द मॅन यूज टू गो आउट अँड हंट. पण त्यामध्ये पण एक्सचेंज व्हायचा. सो आय विल गेट कार्ब्स आणि व्हिटॅमिन्स फ्रॉम द व्हेजिटेबल अँड आय विल गेट प्रोटीन्स फ्रॉम द मीट अँड देर वॉज अ ट्रेड बिटवीन द जेंडर्स. त्याच्यात पण स्पेशलायझेशन होती. गॉट इट. सो स्पेशलायझेशन हॅज बीन देअर फॉर एव्हर असं मॅट रिडलीचं त्या व्हिडिओमध्ये मत आहे. दॅट इज वन पॉइंट. बट अ इव्हन बिगर, इव्हन मोर पॉवरफुल आन्सर, पॉल सीब्राईट नावाचा एक प्रोफेसर आहे, टूलू स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकवतो. ओके. त्याने एक फार छान पुस्तक लिहिलंय कॉल्ड इन द कंपनी ऑफ स्ट्रेंजर्स. ओके. त्याच्यात तो एक मस्त प्रश्न विचारतो की तुला माहिती आहे का, तुला म्हणजे आता मी तुझ्याशी बोलतोय सप्तील, तुला माहिती आहे का की तू जो शर्ट आता घातलाय तो कोणत्या माणसाने बनवलाय, कोणत्या कंपनीने, कोणत्या माणसाने?
या माणसाचं नाव काय, ऑब्व्हियसली नाही माहिती. आज जर तुम्हाला विचारलं की बाबा आज संध्याकाळी जर तू बाहेर जेवायला जाणार असशील तर तुला जे कोण जेवण देणार आहे रेस्टॉरंटमध्ये जो कोण शेफ आहे त्याचं तुला नाव माहिती आहे का? ऑब्व्हियसली मला नाही माहिती, मला त्या वेटरचं पण नाव नाही माहिती. राईट. पॉइंट काय आहे? पॉइंट हा आहे की वी डिपेंड अपॉन स्ट्रेंजर्स टू सर्व्हाइव्ह ऑन दिस प्लॅनेट. कोणतरी आपल्याला खाणं बनवून देईल, कोणतरी आपल्याला आपले चष्मे देईल, कोणतरी आपल्याला मायक्रोफोन्स देईल, कोणतरी आपल्याला आपली औषधं बनवून देईल. आज माझं डोकं दुखत असेल आणि मी डोलो 650 खाल्ली तर डोलो 650 बनवणाऱ्या फॅक्टरीमधला कोण तो व्यक्ती ज्यांनी हे ही गोळी बनवली जी मी आता खाणार आहे मला काहीच कल्पना नाही. आणि पॉल सीब्राइटचं म्हणणं असं आहे की वी आर अ स्पीशीज दॅट इज युनिक बिकॉज वी ट्रेड विथ अदर मेंबर्स ऑफ अ स्पीशीज हुम वी हॅव नेव्हर मेट. एक चिंपांझीची ट्राईब जेव्हा दुसऱ्या चिंपांझीच्या ट्राईबला भेटेल तेव्हा देर विल नॉट बी ट्रस्ट बिटवीन देम, तेव्हा संशय असेल आणि लढाई पण होऊ शकेल. पण जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला भेटतो तेव्हा देर इज अ स्माईल, देर इज अन एक्सचेंज, हँडशेक होतं आणि वी आर विलिंग टू ट्रेड विथ इच अदर. राईट. सेमिस्टरच्या सुरुवातीला मला काहीच कल्पना नाही की कोणती मुलं येणार आहेत माझ्याकडनं शिकायला आणि त्या मुलांना तो सेमिस्टर सुरू व्हायच्या आधी काही कल्पना नाही की बाबा कोण प्रोफेसर आपल्याला इकॉनॉमिक्स बद्दल शिकवणार आहे. पण दोघंही माझे विद्यार्थी आणि मी आम्ही टेन्शन घेत नाही, कोण ना कोणतरी असेल कारण हे काम मुलं शोधणं हे काम कॉलेजचं असं मी म्हणतो आणि मुलं म्हणतात की प्रोफेसर शोधणं हे काम कॉलेजचं. वी ट्रस्ट इन स्ट्रेंजर्स टू कम अँड ट्रेड विथ अस. तर हे ज्या लोकांना आपण ओळखत नाही त्यांच्याबरोबर ट्रेड करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे या पृथ्वीवरती अजून कोणामध्येच नाही. अँड दॅट इज व्हॉट डिफाइन्स अस एज पीपल, अवर अबिलिटी एज ह्युमन्स, अवर अबिलिटी टू ट्रेड विथ स्ट्रेंजर्स. वाव, मस्त पुस्तक आहे, फार छान पुस्तक. आणि डू यू थिंक मग, बट असं पण आपण म्हणतो ना की आता इन दिस केस स्टुडंट आणि कॉलेज, स्टुडंट आणि तुझ्यामध्ये एक कॉलेज ही एक इन्स्टिट्यूशन आहे. अँड डू यू थिंक की इज इट द ट्रस्ट ऑफ ट्रस्ट ऑन द कॉलेज, राईट? म्हणजे ही कॉलेज एक अशी जागा आहे जिथे प्रोफेसर्स येणार आहेत आणि स्टुडंट येणार आहेत. सो यू ऑल्सो ट्रस्ट द इन्स्टिट्यूशन दॅट कोणीतरी येणार आहे समोर आणि शिकणार आहे. स्टुडंट ऑल्सो ट्रस्ट कॉलेज सेईंग की ओके कोणीतरी येणार आहे आणि शिकवणार आहे. ही एक जागा आहे जिकडे हे ट्रेड फॅसिलिटेट होणार आहे बेसिकली, जर त्या कन्सेप्ट मध्ये आपण बोलायचं झालं तर. मग डू सो इट मीन्स, म्हणजे मला, मी हे जस्ट लाऊड थिंकिंग करतोय की इज इट बिकॉज की एक इन्स्टिट्यूशन आहे म्हणून ट्रस्ट आहे का, इज इट जर ती इन्स्टिट्यूशन नसली तरी ती तो ट्रस्ट फॅक्टर तसाच असणार आहे कायम? द नेचर ऑफ द इन्स्टिट्यूशन कॅन चेंज ओव्हर टाइम पण इन्स्टिट्यूशन ऍब्सोल्युटली मॅटर. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा कोण घेतील बरं, कुठला तरी एक इंडियन टेक ब्लॉगर किंवा एक अमेरिकेतला टेक ब्लॉगर आहे युट्यूबवरती बरेच चांगले व्हिडिओ करतो, MKBHD, मार्कस ब्राऊनली त्याचं नाव आहे, चांगले रिव्ह्यूज अबाउट फोन्स आणि कम्प्युटर्स आणि इत्यादी. आता त्याला काहीहीच गंध नाही आहे की माझ्यासारखा व्यक्ती भारतात पुण्यामध्ये बसतो आणि तो जेव्हा व्हिडिओ युट्यूबवरती टाकतो तेव्हा मी ते बघतो. फक्त मी नाही, लिटरली लाखो करोडो लोक बघतात. राईट. सो मार्कसला हे माहिती नाही की नेमकं कोण बघतं पण त्याला फक्त माहिती आहे की व्हिडिओ टाकला की बरेच लोक बघतील. सो हिअर ही इज डिपेंडिंग ऑन द इन्स्टिट्यूशन कॉल्ड युट्यूब. राईट. राईट. युट्यूबची डिस्ट्रीब्युशन कपॅसिटी जगामध्ये एवढी मोठी आहे, देर इज अन इन्स्टिट्यूशन दॅट इज मच बेटर अँड मच मोर पॉवरफुल देन से फॉर एक्झाम्पल NBC इन अमेरिका इन द 1980s किंवा भारतामध्ये दूरदर्शन. सो द डिस्ट्रीब्युशनल केपेबिलिटी, द रेप्युटेशनल केपेबिलिटी ऑफ अन इन्स्टिट्यूशन ही खालतीवरती जाऊ शकते. पण अनदर थिंग दॅट हॅज डिफाइंड ह्युमन्स ओव्हर टाइम इज द अबिलिटी टू बिल्ड दीज इन्स्टिट्यूशन. त्याला कॉलेज म्हणा, युनिव्हर्सिटी म्हणा, युट्यूब म्हणा, वी डिपेंड अपॉन सर्टन इन्स्टिट्यूशन फॉर अवर ऑर्गनायझेशन अँड इन्स्टिट्यूशन फॉर अवर लाईफ टू बी द वे इट इज. सो येस, ऍब्सोल्युटली दीज इन्स्टिट्यूशन मॅटर. आणि काही काही ह्यामधले, हा थोडस ब्रॉड उत्तर झालं, पण ह्यामधले काही काही इन्स्टिट्यूशन मॅटर इव्हन मोर. देशामध्ये कोर्ट्स, अ वेल फंक्शनिंग पार्लमेंटरी सिस्टम, अ वेल फंक्शनिंग पोलीस केडर, चांगली आर्मी, विदाउट दीज देश चालणं शक्यच नाही. सो इन सम केसेस इन्स्टिट्यूशन
रिअली अँड ट्रुली मॅटर. आणि अर्थशास्त्रामध्ये एक दर्ज अ सेपरेट डिव्हिजन ऑफ फील्ड ऑफ स्टडी एज यू नो कॉल्ड इन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक्स. न्यू इन्स्टिट्यूशनल इकॉनॉमिक्स डग्लस नॉर्थ केलं होतं, पण हा या विषयाबद्दल पण बराचसा रिसर्च केलेला पण आहे आणि करणे पण गरजेचे आहे. राईट राईट. आणि याच नॅशनल इन्स्टिट्यूशन बद्दल जर म्हणायचं झालं तर असं पण होतं की लाईक फॉर एक्झाम्पल की जर एखाद्या इन्स्टिट्यूशन वरती आपला ट्रस्ट निघून जातो तर मग म्हणजे असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत की डायरेक्ट अनार्की वगैरे होऊ शकते. सो लाईक द पॉलिटिकल सिस्टीम वरती जर आपला विश्वास उडाला तर मग देशात काय म्हणतात मराठीत अराजकता येऊ शकते. जसं व्हेनेझुएलामध्ये बघितलं, मग अजून भरपूर देश आहेत एक्झाम्पलसाठी. सो ती पण तेवढीच इम्पॉर्टंट होते. मग व्हेनेझुएला पर्यंत जायची गरज नाही, मी पुणेकर आहे तर पुणेकरांचा पुण्याच्या ट्रॅफिक वरती विश्वास उठलेला आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रॅफिक मॅनेजमेंट इन पुणे, पुण्यामध्ये लोकांना ह्याच्यावरती विश्वास नाहीये. बेधडक फुटपाथवरती बाईक्स नेतील, काही काही केसमध्ये पोलीस स्वतः सांगतील की बाबा मेट्रोचं काम चालू आहे, तू फुटपाथवरनं काढून जा पुढे. लोक रॉंग वेनी जातील. अँड राईट, टू मी दिस इज अ गुड वे ऑफ अंडरस्टँडिंग की दॅट रिस्पेक्ट फॉर द इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रॅफिक मॅनेजमेंट हे पुण्यात फार कमी झालेलं आहे. सो यू डोंट नीड टू गो ऑल द वे टू व्हेनेझुएला. आणि मी बिलकुल म्हणत नाही की वी आर एनीवेज टू व्हेनेझुएला. अर्धा जोक, पण ह्याच्यात जर कधी पुण्यात तुम्ही व्हेकल चालवलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यात अर्ध सत्य सुद्धा आहे. आणि फक्त पुण्यात नाही, भारतात अशी बरीच शहरं आहेत जिकडे ट्रॅफिक मॅनेजमेंट या इन्स्टिट्यूशनवरती विश्वास उडलेला तरी आहे, नाही तर किमान फार कमी तरी आहे. राईट, करेक्ट करेक्ट. आणि मग आता त्याच रूल्स वरती जर आपण म्हणायचं झालं तर मग आता रूल ब्रेकिंग जे येतं ते कुठल्या गोष्टीमुळे होतं? मग इज इट द आय डोंट थिंक की फक्त ट्रस्ट हे त्या ह्याच्यात फॅक्टर नसेल, म्हणजे देर आर मेनी अदर थिंग्स ऑल्सो. हो बरेच आहेत. अल्टिमेटली एट द एंड ऑफ द डे आपण एक कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करतो की जर आपण हा सिग्नल तोडला तर मामानी पकडण्याचे चान्सेस काय, आणि जर मामानी पकडलं तर आपल्याला किती पैसे मामाला द्यावे लागतील, आणि आपल्याला किती घाई आहे आता. तर बाबा ठीक आहे, चला रिस्क घेऊया. जरी पकडलं तरी ते 100-200 रुपये दिलेले परवडलं, यू विल स्टिल रीच फास्टर. मी नाही म्हणते की प्रत्येक व्यक्ती हे कॅल्क्युलेशन करतो, पण जो व्यक्ती तो सिग्नल तोडतोय किंवा मोडतोय त्याच्या डोक्यात हे असं इम्प्लिसिट कॅल्क्युलेशन चालूच असतं. सो वन पार्ट ऑफ वाय वी ब्रेक ट्रॅफिक रूल्स इज द कॉस्ट बेनिफिट अनालिसिस की बाबा करून परवडलं का. दुसरं, देर इज ऑलवेज अन इन्सेंटिव्ह. द इन्सेंटिव्ह मेकॅनिझम इज ॲट प्ले. जर आपण पुण्याने म्हटलं की बाबा पुण्याच्या ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी म्हटलं की दंड आपण आता 2000 रुपये करू सिग्नल तोडण्याचा, आणि जर खरंच केला आणि खरंच पाळला, करप्शन न करता खरंच हे पैसे कलेक्ट केले, राईट, देन कम्प्लायन्स विल नॅचरली गो. सो काय इन्सेंटिव्ह देता याच्यावरती पण फरक पडतो. पण थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आणि हे लोकांना वाटतं की हा इकॉनॉमिक्सचा भाग नाहीये, पण माझं ठाम मत आहे, कल्चर. कल्चर इज व्हेरी मच अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक्स. सो लोक, आपण सगळेच म्हणतो की बाबा सिंगापूरमध्ये जेव्हा भारतीय लोक जातात तेव्हा रस्त्यावरती कचरा टाकणार नाहीत, नियम पाळतील इत्यादी इत्यादी, बिकॉज दे अडॉप्ट टू दॅट कल्चर व्हाईल देअर ओव्हर देअर. आपण एकटे इकडे पुढाकारी बनून काय फायदा एक तर होत नाही, आणि जर आपण सिग्नलच्या अगदी टोक्याला थांबून जर आपण गाडी नाही नेली बाहेर तर मागे लोक हॉर्न वाजायला लागतात. आपल्याकडे नियम पाडण्याचा कल्चर नाही. अँड हाऊ टू गेट दॅट कल्चर इज अन इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम, पण त्याचं सोल्युशन फक्त इकॉनॉमिक्समध्ये राहत नाही. त्याच्यासाठी सोशियोलॉजी पण शिकावी, सायकोलॉजी पण शिकावी, पॉलिटिकल सायन्स पण शिकावं, पब्लिक पॉलिसी पण शिकावं. द सोल्युशन इज मल्टी डिसिप्लिनरी, पण इट डेफिनेटली हॅज इकॉनॉमिक इम्पॅक्ट. आणि म्हणजे कल्चर हा विषय एवढा डीप आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे आता बोलायला पण नको एवढं, बट कारण म्हणजे मला पर्सनली वाटतं की कल्चर हा एक फार अंडर रेटेड पार्ट आहे इकॉनॉमिक्स मध्ये. की म्हणजे आपण कल्चरला कुठेच धरत नाही, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जर इन लॉंग टर्म पाहिलं तर ते कल्चरच आहे दॅट इज दॅट गेट्स इन टू इच अँड एव्हरीथिंग. म्हणजे
ह्याच्यावरती आपण मेबी नंतर अजून एक पॉडकास्ट सख्खा तयार करू शकतो. म्हणजे मी कितपत बोलू शकेन या विषयाबद्दल मला माहित नाही, पण अर्थशास्त्र आणि कल्चर या दोन्हीचा इंटरसेक्शन इज फॅसिनेटिंग टू थिंक अबाउट, एस्पेशली भारतासारख्या देशासाठी. कारण आपल्याला टॅक्स पेईंग कल्चर, ट्रॅफिक ओबिंग कल्चर, सो मेनी डिफरंट एक्झाम्पल. पण तू म्हणतो तसं मे बी अ टॉपिक फॉर अनदर डे. Right. So now coming back to those principles. So principles, yes. Panchwa principle is prices matter. Ani prices matter hyachyamadhe ya fakta ya principle varti apan ek separate podcast karu shaku. Karan prices matter mhantla ki hyachyamadhe supply yeta, demand yeta, supply demand equilibrium yeta, elasticity yete, complement substitutes kai antach nahi yala. Right. Pan saglyat सोपा, द वे ऑफ सिम्पलेस्ट वे ऑफ एक्सप्लेनिंग दिस इज एक छोटीशी कहाणी आहे आणि कितपत खरी आहे मला माहित नाही, पण गोष्ट ऐकण्यासाठी चांगली आहे. समटाईम इन द 1970s जेव्हा कोल्ड वॉर अगदी जोराने चालू होता, तेव्हा एक रशियन डिप्लोमॅट युकेमध्ये इंग्लंडमध्ये गेला होता आणि त्या रशियन डिप्लोमॅटला तो ब्रिटिश जो त्याचा काउंटर पार्ट होता, ते दोघं गाडीमधनं लंडनमध्ये कुठेतरी चालले होते. आणि तो ब्रिट तो रशियन माणूस त्यांनी खिडकी बाहेर बघितलं, एक बेकरी दिसली त्याला, आणि त्यांनी त्याच्या ब्रिटिश काउंटर पार्टला विचारलं की बाबा लंडनमध्ये कोण ठरवतं किती ब्रेड बनला पाहिजे. आणि जर आता तुझ्या लिस्नर्सला कळत नसेल की बाबा या प्रश्नाचं उत्तर कसं असू शकतं, दॅट इज द पॉइंट ऑफ द प्राईस मेकॅनिझम. कारण मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा कोचीमध्ये कोणीच कुठल्याही बेकरला सांगत नाही की उद्या तू एवढे ब्रेड बनवलेले पाहिजेत. त्या बेकरला कळतं की ह्या किमतीसाठी रफली स्पीकिंग उद्या मला एवढा ब्रेड बनवला पाहिजे, आणि जर त्याच्या हातून चूक घडली की बाबा थोडासा कमी ब्रेड बनवला आणि दुपारी 3 वाजताच त्याची इन्व्हेंटरी संपली, तर मग दुसऱ्या दिवशी थोडं जास्ती ब्रेड बनवेल. राईट. आणि त्या दिवशी जर त्याला वाटलं की बाबा रात्री 9:30 पर्यंत ब्रेड विकला गेलेला नाहीये, तर मग तो त्याच्या खिडकी बाहेर एक नोटीस लावेल की आता दुकान बंद होईपर्यंत ब्रेड ऍट 50% ऑफ. पण दिस इज द मॅजिक ऑफ द प्राईस मेकॅनिझम. त्या किमतीमुळे लोकांना कळतं की किती ब्रेड विकत घेतला पाहिजे, किती ब्रेड बनवला पाहिजे. तुम्ही जर हे प्राईस मेकॅनिझम काढलं तर युअर ए लेफ्ट विथ अ कम्युनिस्ट सेटअप, आणि प्राइसेस कन्व्हे इन्फॉर्मेशन टू पीपल. प्राइसेसची जादू ही आहे की प्राइसेस मधनं आपल्याला कळतं की लोकांना ह्या गोष्टीसाठी किती डिमांड आहे. करेक्ट. समजा आता कुठेतरी बेस्ट एक्झाम्पल सिडनीमध्ये जेव्हा एक माहित नाही केव्हा ते 4-5 वर्ष का बहुतेक जास्ती झाली असतील, सिडनीमध्ये एक टेरर अटॅक झाला होता आणि तेव्हा उबर या कंपनीला बरेच कंप्लेंट्स आले होते की तुम्ही त्या ज्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये तो टेरर अटॅक झाला होता त्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये उबरचे प्राइसेस खूप वाढले होते. ओके. आणि लोकांना असं वाटत होतं की उबरने खूप एक अशी विलनस गोष्ट केली आहे. उबर खराच म्हणजे बॅटमॅन मूवीमधला विलन ठरला होता उबर तेव्हा. आणि मी नाही म्हणते की उबर विलनस नाही आहे, त्या कंपनी बद्दल नाही आवडण्यासारख्या हजार वेगळ्या गोष्टी आहेत, पण ही एक गोष्ट उबरने बिलकुल काही चूक केली नव्हती. जर तेव्हा डिमांड वाढली होती आणि तुम्हाला पाहिजे की त्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ड्रायव्हरने येऊन तुम्हाला घेऊन बाहेर जावं, बाबा त्या ड्रायव्हरने ती रिस्क का घ्यावी. करेक्ट. जर घेतोय तो ड्रायव्हर ती रिस्क, त्याला तेवढे पैसे मिळाले पाहिजेत. सकाळी January 1 वाजता सकाळी जर तुम्ही टल्ली असाल आणि तुम्हाला परत घरी जायचं असेल आणि तुम्हाला उबर एक पाहिजे असेल, तर तुमची अशी कशी अपेक्षा असू शकते की उबरने तेव्हा जास्ती पैसे नाही घ्यावेत. कारण तो ड्रायव्हर त्याच्या मित्रांबरोबर दारू नाही पिते, गाडीमध्ये सोबर बसलाय की तुम्ही आला आणि त्याच्या गाडीमध्ये बसाल, तर त्यांनी जर त्याची पार्टी सोडली आहे तर त्याच्यासाठी त्याला पैसे मिळायला पाहिजेत. दॅट इज द मॅजिक ऑफ द प्राइस मेकॅनिझम. त्यांनी डिमांड कमी होतं आणि सप्लाय वाढते जेव्हा प्राइसेस जास्ती असतात. बट प्राइसेस कन्व्हे इन्फॉर्मेशन बोथ टू पीपल हु आर बाईंग अँड टू पीपल हु आर सेलिंग. आणि ॲज अ बायर मला राग येईल जेव्हा मी दिवाळीमध्ये फ्लाईट तिकीट बुक करतो तेव्हा मला राग येतो, माझं ब्लड प्रेशर वाढतं. दिस इज ॲज अन इकॉनॉमिस्ट आय मस्ट अंडरस्टँड दॅट दिस इज अ प्राइस मेकॅनिझम ॲट प्ले. बरोबर बरोबर. आता तुम्ही जे आता तुझे ह्याच्याबद्दल म्हणालास की प्राइस आणि डिमांड सप्लाय, त्याच्यामध्ये ऍक्च्युली आत्ता एक रिसेंटली मी मास्टर शेफचा एक एपिसोड बघितला ज्याच्यामध्ये इंडियन मास्टर शेफ, त्याच्यामध्ये असंच होतं की त्या कंटेस्टंट्सने काय टीम बनवून दे हॅड टू सेल देअर प्रोडक्ट आणि त्या फूड ट्रक्समध्ये ते सेल करत होते.
आणि मग प्रत्येकाने असं त्याच्यात चॅलेंज असं होतं की ज्याच्याकडे जास्त पैसे शेवटी एंड ऑफ द डे असेल तो जिंकला. तर त्या ह्याच्यामध्ये ऍक्च्युली प्रत्येक पॉइंटला हा सप्लाय डिमांड सप्लायचा हे ऍप्लिकेबल होत होतं, कारण एका टीमकडे असं होतं की शेवटी स्टॉक उरला नव्हता आणि मग त्यांनी त्यावेळेला प्राइस वाढवलेली. एकदा असं झालं की त्यांच्याकडे स्टॉक खूप होता आणि लोक येत नव्हती, तर मग त्यांनी एका वेगळ्या टीमने त्याचे प्राइसेस कमी केलेल्या लिटरली. आणि हे तेव्हा एका तासाचा एपिसोड असतो आणि त्या एका तासाच्या एपिसोड मध्ये जर या फ्रेम ऑफ माइंडने जर आपण ती अख्खी तो अख्खा एपिसोड बघितला तर मग डिमांड सप्लाय प्राइस सगळं सगळं त्या ह्याच्यात क्लिअर होऊन जाऊ शकतो आय गेस. असे म्हणजे शोज पाहतो मला खूप असं आधी म्हणजे मनापासून वाटतं की आय कुड गो अँड अडवाईज देम की बाबा तुम्ही थोड्या चांगल्या प्राइसिंग स्ट्रॅटेजीज का नाही वापरत. एक आमच्याकडनं डिश घेतली किंवा प्लेट घेतली तर खूप हाय प्राइस लावेल, पण दोन घेतले तर थोडं कमी आणि तीन घेतले तर अजूनही कमी. ह्याच्यातनं या सिम्पल बिहेव्हिअरल ट्रिक्स मधनं यू कॅन ऍक्च्युअली प्राइस युअर प्रोडक्ट सो मच बेटर. ह्याला आपण प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणतो. पण अगेन दिस इज अ क्लासिक एक्झाम्पल, इट्स अ ग्रेट एक्झाम्पल तुझे आता म्हटलं होता, कारण ह्याच्यातनं मुलांना शिकवणं हा एक फार वेगळा भाग झाला. सो वेन यू वॉन्ट टू टीच देम प्राइस डिस्क्रिमिनेशन, वर्गात बसून डायग्राम काढण्याच्या ऐवजी मुलांना सांगा बाबा बाहेर जा आणि स्टॉल उभे करा, आता तुम्ही ठरवा की तुम्ही कसं रेव्हेन्यू मॅक्सिमाइज कराल. यु डोंट नीड टू टीच फर्स्ट सेकंड अँड थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, मुलांना कळेल अँड थ्रू द ऍक्ट ऑफ सेलिंग दे विल अंडरस्टँड. इट्स अ पॉवरफुल वे टू टीच इकॉनॉमिक्स. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि अगेन म्हणजे मी एक एपिसोड केलेला प्राइस रिलेटेडच असा होता की लाईक मगाशी आपण ऍडमिशन विषयी बोललो आणि कट ऑफ मार्क्स विषयी बोललो, तर त्या एपिसोड मध्ये पण मी असंच हे केलेलं, मी कुठेतरी असंच वाचलेलं की आणि मग तेव्हा माझी पण अशी ट्यूब पेटली, ओ मी ह्या अँगलने कट ऑफ मार्क्स बद्दल विचार केला नव्हता. की इट म्हणजे जस्ट मी दोन मिनिटात एक्सप्लेन करून सांगतो काय मी त्याच्यात सांगितलेलं, की आपण कॉलेज ऍडमिशन सगळ्यांनी वी हॅव गॉन थ्रू एव्हरीथिंग, तर कॉलेजसाठी डिमांड म्हणजे काय की नंबर ऑफ स्टुडंट्स ऍप्लिकेशन, किती लोक येऊन अप्लाय करत आहेत, दॅट इज द डिमांड. पण कॉलेजकडे सीट्स हजारच असतील, सो दॅट इज द सप्लाय, विच इज काइंड ऑफ आपण इकॉनॉमिक्स भाषेमध्ये म्हणू की शॉर्ट टर्म मध्ये सप्लाय वाढवता येत नाही, तो त्याचा प्रकार. आणि पण ऍडमिशन समजा 2000 आले असतील, ऍप्लिकेशन 2000 आले असतील, बट हजारच जर सीट्स आहेत तर मग कॉलेजेसने करायचं काय. समजा ही एक आपण क्लोज्ड एन्व्हायरमेंट अज्युम केलं की 2000 मुलं आहेत आणि 1000 कॉलेज सीट्स आहेत अख्ख्या जगामध्ये, तर करायचं काय, कोणाला ऍडमिशन मिळायला पाहिजे. अँड द परफेक्ट वे टू यूज इट की म्हणजे हु इज द बेटर कॅन्डिडेट, यासाठी मार्क्स बिकम अ मेकॅनिझम थ्रू विच ते आपण सेग्रिगेट करू शकतो की या 1000 मुलांनाच ऍडमिशन मिळाली पाहिजे, या 1000 मुलांना ऍडमिशन मिळायला नाही पाहिजे. आणि त्यामुळे ते कट ऑफ मार्क्सची सिस्टम आणली की आपण त्याच्यावरती डिबेट करू शकतो की किती वाईट आहे चांगलं आहे, ते मार्क्स कसे मिळवले आहेत, तर त्याच्यात त्याला 25% स्पोर्ट्स कोटा आहे का किंवा कास्ट कोटा आहे, मॅनेजमेंट कोटा आहे, हे सगळं आपण नंतर डिबेट करू शकतो. बट दिस इज द परफेक्ट वे टू मेक, आणि जसं आपण म्हणलो की शेवटी ते ट्रेडच आहे बेसिकली एका कॉलेजसाठी, सो इट इज अ परफेक्ट वे टू ट्रेड की जर माझ्याकडे 1000 सीट्स आहेत तर त्या मी कशा ट्रेड कशा पद्धतीने ट्रेड केल्या पाहिजेत, दॅट इज हाऊ इट टीचर्स. 100% कुडंट अग्री मोर. आणि त्याच्यातनं अजून किती गोष्टी निघू शकतात, म्हणजे समजा आता तुझं जे काय कॉलेज आहे त्यालाच एक कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल सबस्टिट्यूट कॉलेज जर असेल तर दोन्ही कॉलेजचे कट ऑफ मार्क कमी होतील, याला आपण सबस्टिट्यूट म्हणू. करेक्ट. And the higher the number of substitute, the lower your pricing power. पण दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अगदी सीना तानके म्हणू शकते की बाबा आम्ही म्हणजे फक्त तुपाशी नाही तर रुपाशी, कट ऑफ मार्क का जास्ती, कारण देर इज नो सबस्टिट्यूट फॉर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असं लोकांना वाटतं. युअर अनॅलॉजी इज नॉट ओनली परफेक्ट पण फक्त ह्याच्यामधून सुद्धा एक अख्खा मायक्रो इकॉनॉमिक्सचा कोर्स आरामात निघू शकेल. या आणि इव्हन त्याच्यामध्ये आपण काय म्हणतात त्याला प्राइस सीलिंग आणि फ्लोअर वगैरेचा पण हे आणू शकतो त्याच्यामध्ये, भरपूर काय काय कन्सेप्ट करू शकतो. सो आता आय थिंक लास्ट कन्सेप्ट आपली प्रिन्सिपल राहिलेला आहे. द लास्ट प्रिन्सिपल इज एक्सटर्नॅलिटीज मॅटर. तर एक्सटर्नॅलिटीज मॅटर जेव्हा मी मुलांना शिकवतो वर्गामध्ये तेव्हा आय ब्रिंग अप एन एक्झाम्पल ऑफ एन ओल्ड अमेरिकन केस. सीट जॅमर नावाचा डिव्हाइस अमेरिकेमध्ये आधी मिळायचा. ओके. सीट जॅमर म्हणजे काय, तू जेव्हा प्लेनमध्ये बसतोस
तेव्हा तुझ्या आमरेस्टला तू तो डिव्हाइस लावू शकतो आणि तो तुझ्या आमरेस्टवरून थोडा पुढे येतो आणि असा पुढे होतो की तुझ्या पुढे जो व्यक्ती बसलेला आहे ही कांट रिक्लाइन हिज सीट बॅकवर्ड्स. ओके ओके. सो इट जॅम्स द सीट ऑफ द पर्सन सिटिंग इन फ्रंट. ओ तर एका मॅननी हा डिव्हाइस त्याच्या खुर्चीवरती लावला होता आणि पुढचा मॅन, कारण त्याला त्याची सीट मागे नेता येत नव्हती, तो म्हणला की बाबा हे तू काढ तुझ्या सीटवरनं. मागचा माणूस म्हणला की मी काय चूक केली आहे, मी जेव्हा माझी सीट विकत घेतली तेव्हा माझ्या मांडीवरची एरिया ही माझी असली पाहिजे, त्याच्यावरती काय करीन, माझी मर्जी. पुढचा मॅन म्हणला की बाबा माझ्या सीटवरती बटन आहे आणि ते बटन दाबल्यामुळे माझी सीट मागे गेली पाहिजे, मागे जात नाही ह्याच्यामध्ये माझी काय चूक आहे. आणि मी मुलांना मी विचारतो की बाबा मग ह्याच्यात चूक कोणाची, काही लोक म्हणतात पुढच्या मॅनची, काही लोक म्हणतात मागच्या मॅनची, आणि त्या डिस्कशन मधनं आय ट्राय टू प्रूव्ह टू देम की दोघांनाही एकमेकांचं नुकसान करायचं नव्हतं, ते होऊन गेलं. राईट, यालाच एक्सटर्नॅलिटी म्हणतात. दुसरं उदाहरण, जसं आपल्याकडे तेनाली रमण किंवा अकबर बिरबलच्या गोष्टी असतात, तशाच अरेबियामध्ये देर यूज टू बी दीज स्टोरीज ऑफ मुल्ला नसिरुद्दीन. ओके. सो मुल्ला नसिरुद्दीन एकदा बाजारातनं चालला होता आणि एका बिर्याणी दुकानाच्या बाहेर तो थांबला आणि त्या बिर्याणीवाल्यांनी तेव्हाच एक नवीन बिर्याणीची बॅच बनवली होती आणि त्या बिर्याणीचा एक असा मस्त अरोमा दुकानाबाहेर आला. तर मुल्ला नसिरुद्दीन तिकडे बाहेर उभा राहून तो बिर्याणीचा वास घेत होता आणि त्याला खूप मजा येत होती. तर तो बिर्याणीवाला बाहेर आला आणि म्हटला की ह्याच्या आता तुला मला 5 रुपये द्यावे लागतील. मुल्ला नसिरुद्दीन म्हटलं कसचे पैसे द्यायचे तुला? तो म्हटलं तू माझ्या बिर्याणीचा वास घेतला आणि तुला मजा आली, मला पैसे दे. मुल्ला म्हटलं बरं ठीक आहे. त्याने त्याच्या खिशातनं थोडे नाणी काढली आणि नाणी अशा हातात जिंगल केली आणि म्हटलं आता तुला माझ्या नाण्यांचा आवाज आला ना, दॅट इज माय पेमेंट फॉर द स्मेल ऑफ युअर बिर्याणी. बट अगेन दिस इज अ गुड एक्झाम्पल ऑफ इन दिस केस ऑफ पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी. बिर्याणीवाल्याने बिर्याणी ह्या कारणासाठी बनवली नाही की मुल्ला नसिरुद्दीनला त्याचा वास यावा. दॅट वॉज इन द लँग्वेज ऑफ इकॉनॉमिक्स अँड अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्स. पण असं जगात 160 वेगळ्या गोष्टी होतात विच आर अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस. माझ्या घराबाहेर आता मेट्रोचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, किंवा आता तुझ्या लिसनर्सला बहुतेक थोडा बॅकग्राऊंड मध्ये तो आवाज येत असेल, माझ्या घराजवळ एक लग्न चालू आहे. ज्यांचं लग्न होतंय त्यांचा असं बिलकुल हेतू नाहीये की आपला पॉडकास्ट नाही चालावं, तर ह्या कारणासाठी ते लग्न करत नाहीयेत. पण ते बाहेर जे आवाज आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतोय. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ नेगेटिव्ह एक्सटर्नॅलिटी. पण या नेगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीमुळे जी तसदी होते किंवा या पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटीमुळे जो लोकांना फायदा होतो त्याचं प्राइसिंग कसं करावं आणि कोणी करावं इज अ ग्रेट इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम. आणि माय फेवरेट एक्झाम्पल इज एकलव्य. काय एकलव्य? एकलव्य लर्नड व्हाइल द्रोणाचार्य वॉज टीचिंग द कौरवज अँड द पांडवज. द्रोणाचार्याला एकलव्याला शिकवायचं नव्हतं. करेक्ट. द्रोणाचार्याला त्या कौरवाज आणि पांडवाज शिकवायचं होतं. पण आता जर एकलव्य शिकला तर मग ह्या शिकवणीची किंमत किती असावी? द्रोणाचार्य म्हटलं बाबा किंमत तुझा अंगठा. वॉज इज अ फेअर प्राइस टू पे? ही ट्रेड झालीच होती का? इज अ गुड वे टू. ह्याच्यात उत्तर काय असावं हे माझ्या पलीकडचा विषय. मी ना फिलॉसॉफर आहे नॉर एम आय वेल वर्स्ट इन स्क्रिप्चर्स. सो मला काय उत्तर आहे हे मला माहिती नाही. पण ऍज अ टीचर इट्स अ ग्रेट वे टू एक्सप्लेन व्हॉट एक्सटर्नॅलिटीज वर. करेक्ट. दॅट इज व्हॉट एक्सटर्नॅलिटीज आर. आणि मुल्ला नसिरुद्दीन म्हण, एकलव्य म्हण, माझ्या घराबाहेरचं लग्न म्हण, ऑल ऑफ दीज आर एक्झाम्पल्स ऑफ एक्सटर्नॅलिटीज. अँड दॅट दे कॉज अ लॉट ऑफ both problems and advantages. And pricing externalities is akha vishay economics madhe. Right. Mi actually madhe ek tula book pan mahiti asel te In Service of Republic manun je pustak aahe. Are tar tya fantastic tya hyachat tyani lihilela ekdam perfect example was the Delhi pollution ki je Haryana Punjab madhe je जाळलं जातं कचरा आणि सगळं, त्यामुळे दिल्लीमध्ये पॉल्युशन होतं. सो हाऊ द म्हणजे हा खरं इंटरेस्टिंग प्रश्न आहे जो सगळ्यांनीच म्हणजे आपण लिस्नर्सने सगळ्यांनीच विचारला पाहिजे की मग दिल्लीला जे दिल्लीकडे जे पॉल्युशन येतं तर त्या पॉल्युशनची किंमत इतर स्टेट्सने त्यांना कशी भरून द्यावी, हा एक फार इंटरेस्टिंग प्रश्न होऊ शकतो. की कारण हे एक एक्स्टर्नॅलिटीचा भाग आहे. ऍब्सोल्युटली. आणि तुझ्या मते काय असावं म्हणजे बिकॉज दीज आर द
दीज आर दिल्ली आणि हे नाही बट इन जनरल पॉल्युशन किंवा एन्व्हायरमेंट हा एक फार मोठा सध्याचा कन्सर्न आहे आणि त्याच्या मागे प्राइसिंग करणं हे फार कठीण आहे म्हणजे बिकॉज खूप गोष्टी येतात म्हणजे मग तुम्ही लाईफची प्राइस घालू शकता एखाद्या माणसाची किंवा मग झाड आणि त्याच्याने मिळणारा ऑक्सिजन फॉर सो मेनी इयर्स वगैरे कोणाकोणाची प्राइस करायचं इट इज अ व्हेरी डिफिकल्ट चॉईस. आणि विचारलेला प्रश्न एकतर अशा गप्पा मारताना कमिंग अप विथ द आन्सर इज इम्पॉसिबल पण आय विल से वन थिंग मी गेले जवळजवळ किती आता 6-7 वर्ष हे 6 प्रिन्सिपल्स घेऊन आपला पिटारा घेऊन फिरतो मी गावभर आणि ज्यांना कोणाला ऐकायचे गाणी गातो मी त्यांच्यासाठी पण एक 7वा प्रिन्सिपल शिकवावा का नाही असं मी गेले 3-4 महिने विचार करतोय आणि आता या पॉडकास्टमध्ये स्पीक अबाउट इट. टाइम इज इट अ सेपरेट प्रिन्सिपल इन इकॉनॉमिक्स ऑर नॉट इज समथिंग आय बीन थिंकिंग अबाउट अ लॉट. म्हणजे काय तर आता हाऊ शुड वी थिंक अबाउट द स्टबल बर्निंग प्रॉब्लेम आणि दिल्लीचं पोल्युशन. द लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस आर ह्युजली प्रॉब्लेमॅटिक फॉर दिल्ली आणि द शॉर्ट टर्म गेन्स आर ह्यूज फॉर द फार्मर. राईट, तर दिस रिअली इज अ क्वेश्चन ऑफ व्हॉट टाइम फ्रेम शुड यू यूज फॉर अनालायझिंग बोथ प्रॉब्लेम्स एट द सेम टाइम. आणि ह्याच्यातनं पण असे बरेचसे असे प्रॉब्लेम निघू शकतात. म्हणजे आता जर मी तुला विचारलं की आज रात्री जेवणानंतर मी गुलाबजाम खायचं ठरवलं तर एक खावा का दोन खावे, तर होपफुली तू म्हणशील की दोन खा, म्हणजे एकवरती कशाला थांबतोयस. पण हाच प्रश्न जर मी 70 वर्षाच्या आशिषला विचारला तर तो म्हणेल बाबा प्लीज एक पण नको खाऊ, कारण आजपासून पुढचे 30 वर्ष, मी आता 40 वर्षाचा आहे, आजपासून पुढचे 30 वर्ष जर मी रोज रात्री 2 गुलाबजाम खात गेलो 70 वर्षाचा एकतर पोचणार नाही मी आणि पोचलो तर 1000 हेल्थ कॉम्प्लिकेशन असतील. शॉर्ट टर्म आशिष म्हणेल 2 काय 3 खा, लॉंग टर्म आशिष म्हणेल 1 पण नको खाऊ. आणि हे म्हणणं सोपे की यू शुड ऑलवेज थिंक अबाउट द लॉंग टर्म, पण ऑल ऑफ अस बरेचसे आपण असे निर्णय घेतो विचार व्हेरी मच अबाउट शॉर्ट टर्म थिंकिंग. पंजाबचे शेतकरी पण शॉर्ट टर्म थिंकिंगनी करतात त्यांचा डिसिजन, आपण पण गुलाबजाम त्याच अर्थाने शॉर्ट टर्म डिसिजननी खातो. पण इकॉनॉमिक्स टीचेस यू टू थिंक लॉंग टर्म बट डझंट टीच यू हाऊ टू थिंक अबाउट थिंग्स इन द लॉंग टर्म. हे कितपत महत्वाचं आहे आणि हा प्रिन्सिपल असावा की नाही खूप विचार करतो मी. बघू, कंपाऊंड इंटरेस्ट इज ऑल्सो सम दॅट काइंड ऑफ कन्सेप्ट ओनली, ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतात. जसं तू म्हणालास की लाईक जर मी रोज एक गुलाबजाम खाल्ला तर मग ते कंपाऊंड इंटरेस्टच्या अनॉलॉजी मध्ये आफ्टर 30 इयर्स त्याची कॅलरी काउंट आणि सगळंच सगळंच भरपूर जास्त होऊन जाईल. सो आता आपण हे 6 प्रिन्सिपल्स डिस्कस केले आणि 7वा इज वर्क इन प्रोग्रेस आपण म्हणू शकतो. आणि व्हेनेव्हर 7वा प्रिन्सिपल असा तुला युरेका मोमेंट जेव्हा येईल तेव्हा आपण नक्की परत बोलूया आणि तू या पॉडकास्टमध्ये येऊन सांगू शकतो 7वा प्रिन्सिपल आणि त्याच्याबद्दल आपण अजून डिस्कस करू शकतो. सो हे आपण इन जनरल इकॉनॉमिक्स म्हणजे काय, इकॉनॉमिक्स बद्दल कसा विचार करायला पाहिजे किंवा लाईफमध्ये इकॉनॉमिक्सचा काय इम्पॅक्ट आहे किंवा लाईफमध्येच आपण कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना इकॉनॉमिक्स अँगल वापरला तर बरेच गोष्टी आपल्याला सोप्या होऊन जातात किंवा एक क्रिस्टल क्लिअर होऊन जातात आपण म्हणू शकतो. तर तू जेव्हा असे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा तू जेव्हा ऍक्च्युली असे मिस्टेक्स करतो जेव्हा ऍक्च्युली तू म्हणजे आय अज्युम की म्हणजे दरवेळेला तुझ्या डोक्यात नंतर कळत असेल कदाचित तुला की अच्छा हे मी इथे असं मे बी सन कॉस्ट सारखं यू डिंट थिंक इन दॅट वे की पण मला हे आवडलं नसतं करायला पण तरी मी केलं वगैरे वगैरे असं. तो तू हे असे एक्झाम्पल्स किती तुझ्या आयुष्यात ऍक्च्युली वेळा आणतोस डोक्यात आणि कॉन्शियसली काही चॉईसेस करतोस? अरे माय फेवरेट वे ऑफ टीचिंग सन कॉस्ट फॅलसी इज माझ्या मुलीचा तेव्हा नुकताच जन्म झाला होता, एक साधारण 3-4 महिन्याची होती ती आणि साधारण तेवढं वय जेव्हा मुलीचं झालं तेव्हा मी आणि माझ्या बायकोनी ठरवलं की आता बरं ठीक आहे माझ्या आई बरोबर म्हणजे माझ्या मुलीच्या आजी बरोबर आम्ही तिला एक थोडा वेळ ठेवू शकू आणि मी आणि माझी बायको वी कॅन गो आउट ऑन अ डेट. किती महिन्यानंतर आम्हाला जमलं होतं. सो गेलो आम्ही बाहेर कुठेतरी छान जेवण जेवलो आणि मग सिनेमा पाहायला गेलो. इथपर्यंत ठीक होतं पण इकडे हॉरर स्टोरी स्टार्ट होते कारण आम्ही जो सिनेमा पाहायला गेलो त्या सिनेमाचं नाव होतं हॅपी न्यू इयर. अरे
आणि तो इतका भयानक सिनेमा आहे तो, बाप रे बाप, इतका काय सांगू. पहिल्या 5 मिनिटात आम्हा दोघांना कळलं की हा सिनेमा भयानक असणार आहे. मी आम्ही दोघही तेव्हा मास्टर्स इन इकॉनॉमिक्स होतो, मी तेव्हा पीएचडी स्टुडंट होतो, माझ्या बायकोने तेव्हा पीएचडी एनरोल केलेलं नव्हतं, पण बोथ ऑफ अस न्यू इनफ इकॉनॉमिक्स की सन कॉस्ट फॅलसी म्हणजे काय हे आम्हाला माहिती होतं आणि आम्ही शिकवायचो सुद्धा. पण तरी आम्ही तो अख्खा सिनेमा पाहिला का, एवढ्या दिवसानंतर आम्हाला बाहेर मेला गेलो होतो. सो वी शुड वॉच द होल मूवी. सो मी मुलांना नेहमी सांगतो की माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा, मी तुम्हाला शिकवतोय संकोच फॅलसी, पण ज्या जो व्यक्ती तुम्हाला शिकवतोय तो स्वतःच संकोच फॅलसी मध्ये बऱ्याच वेळा स्वतःला गुंतवून घेतले त्यांनी. आणि असे बरेच उदाहरण आहेत, म्हणजे दॅट इज अ प्रॉब्लेम विथ इकॉनॉमिक. शिकवणं एक भाग आहे पण अप्लाय करणं इज खूप खूप कठीण आहे. लोकांबरोबर जेव्हा आणि बायकोबरोबर किंवा घरात अजून कोणाबरोबर भांडणं सुरू होत आहेत आणि मला दिसतंय की या भांडण्याचा काही फायदा नाही आहे, थांबवावं, पण नाही, तेव्हा ते ऑल ऑफ अस हॅव दॅट अर्ज टू विन दॅट आर्ग्युमेंट की नाही, आता मी जिंकूनच राहणार. इट्स अ गुड वे टू अंडरस्टँड की अपॉर्च्युनिटी कॉस्ट असतात आयुष्यात, थांबवावं, पण ते म्हणणं सोपं आहे, करणं फार अवघड असतं. करेक्ट. इव्हन द मोर यू फेल, द मोर यू फेल एट इकॉनॉमिक्स, द बेटर अ टीचर यू बिकम एट इकॉनॉमिक्स. नाही ते संकॉस्ट रिलेटेड. आता फॉर एक्झाम्पल असं झालं की असं आपण बऱ्याचदा फिरायला जायचं वगैरे असतं जेव्हा आपल्याला, तर हा एक सध्या आम्ही फिरतोय भरपूर, त्यामुळे आम्हाला हे एक डोक्यात आम्ही सारखं हे करतो की तिकडे जाण्यात किती फायदा आहे. समजा एखाद्या प्लेसवरती जायचं असेल आपल्याला तर तिथे जाण्यात किती फायदा आहे, कारण मी इकडनं जाणार, समजा फ्लाईट पकडणार, 10-15,000 रुपये खर्च करणार आणि मग मी तिकडे फक्त 2-3 दिवसासाठी राहून परत येणार. सो समहाऊ आपण बॅक कॅल्क्युलेशन मध्ये आपण असं लोकं लावतो की अरे हे 15,000 त्या 2 दिवसासाठी वसूल होणार नाहीयेत पूर्ण, ऍटलिस्ट 15-20,000 रुपये खर्च करतोय तर जरा जास्त दिवस राहून येऊया. किंवा युजली आणि फॉरेन ट्रिप्स बद्दल हे फार आपल्याला वाटतं की कोणी 2 दिवसात जाऊन फॉरेन ट्रिप तर करणार नाहीये नक्की, बिकॉज वी वॉन्ट की जे आपण काय 60-70,000 रुपये खर्च केले असतील प्लेनचे, पैसा वसुली त्याची पैसा वसुली झाली पाहिजे. सो असे गोष्टी भरपूर होतात. सो आणि ह्याच्यात काही करू पण नाही शकत, यू नो दॅट वी यू आर बिहेव्हिंग लाईक दिस, बट त्याला काहीच करू नाही शकत. अरे कधी कधी मला खरंच कन्फ्युजन येतं की करावं की नाही करावं. डेव्हिड पेरेल नावाचा एक अमेरिकन रायटर आहे, तो एकदा टायलर कॉवेन नावाचा एक इकॉनॉमिस्ट आहे, तो त्याला घेऊन बाहेर कुठेतरी न्यूयॉर्कमध्ये गेला होता आणि चॉकलेट आईस्क्रीम खायचं ठरवलं त्या दोघांनी. तर डेव्हिड पेरेल ही कहाणी सांगतो, तो म्हणतो की टायलरनी एक आईस्क्रीम सेलरला तो म्हटला, टायलर कॉवेन, की मला अगदी 1 चमचाभर चॉकलेट आईस्क्रीम दे. तो आईस्क्रीम सेलर म्हटला की असं काही नाही, तुला सगळ्यात छोटा कप देऊ शकेन मी, पण 1 चमचा कोणी देणार नाही. टायलर म्हटलं नाही, मी तुला मोठ्या कपचे पण पैसे देईन, त्याचा विषय नाही, पण मला फक्त 1 चमचा खायचाय. सो द हायपर रॅशनॅलिटी ओव्हर हियर, की त्याचा बेसिकली तो म्हणत होता की 1 चमचा खाऊन मला चव कळेल आणि मला फॉर हेल्थ कन्सर्न ह्याच्यापेक्षा जास्ती खायचं नाहीये. पण तेवढी रॅशनॅलिटी मला स्वतःला वाटतं कधी कधी की बहुतेक एवढी रॅशनॅलिटी माणसामध्ये नसावी. खावं कधी कधी एक अख्खं वाटी आईस्क्रीम. वेन टू स्टॉप बिंग एन इकॉनॉमिस्ट इज ऑल्सो अ स्किल. आणि माझ्या घरचे मला नेहमी सांगतात की बाबा, तू म्हणजे खूप कंटाळवाणी माणूस आहेस, कुठेही इकॉनॉमिक्स प्रिन्सिपल्स जावायला जातो, कधी कधी थांबत जा, नको एवढा विचार करू. आय सपोज इट्स फेअर इनफ, नाही करावा एवढा विचार अधून मधून. नाईस, बरोबर. वी विल रॅप दिस अप, बट त्याच्या आधी तुझ्याबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन जाणून घ्यायला आवडेल की लाईक व्हॉट वॉज युअर बॅकग्राऊंड, हाऊ डीड यू ग्रो अप, म्हणजे जेवढं काही तुला सांगावं असं वाटतंय 2-4 मिनिटात यू कॅन जस्ट. मी पुणेरी पोर, लहानाचा मोठा पुण्यात झालो. अगदी लहान असताना माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी माझ्या वाचनाची खूप आवड निर्माण केली होती आणि ती कधीच केली नाही. वाचन आणि कॉफी पिणं हे दोन व्यसन अजूनही आहेत आणि होपफुली आयुष्यभर टिकतील. आणि आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट मुलांनी, फक्त विद्यार्थ्यांनी नाही पण कोणीही, दे शुड नॉट लूज देअर क्युरिओसिटी अबाउट लर्निंग अबाउट द वर्ल्ड, हे माझं ठाम मत आहे. एक इफ अ पर्सन स्टॉप्स बिंग क्युरियस देन अ पर्सन स्टॉप्स लिव्हिंग, असं अगदी माझं डीप रूटेड बिलीफ आहे. राईट. सो माय ट्विटर बायो सेज पॅसिव्हली क्युरियस अबाउट प्रॅक्टिकली एव्हरीथिंग.
अँड दॅट आय थिंक इज अ गुड वे टू लिव्ह लाईफ, की रोज काहीतरी थोडं थोडं नवीन नवीन शिकावं, आणि रोज अगदी खूपच कष्ट केले पाहिजे असं नाही, पण रोज थोडं काहीतरी नवीन शिकावं इज अ गुड वे टू स्पेंड द रेस्ट ऑफ युअर लाईफ, असं माझं स्वतःबद्दल ठाम मत आहे. अँड दॅट्स अ गुड डिस्क्रिप्शन ऑफ मी. सही आहे. मी अजून एक असंच ट्विटवरतीच कुठेतरी वाचलेलं की कोणाही तरी असं, आता आय डोंट रिमेंबर कोण, सम ग्रेट पर्सन, त्यांनी असं लिहिलेलं की लाईफमध्ये एकच मंत्र त्यांनी वापरला, विच वॉज जस्ट टू वर्ड्स, वॉज बी इंटरेस्टेड, दॅट विल सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ युअर लाईफ. आणि तुम्हाला स्वतः लाईक यू विल बी हॅपी, यू विल बी इंटरेस्टेड इन मोर थिंग्स. असं नाही व्हायला पाहिजे की यार आता पकलं काहीच करता करायचं नाही आज वगैरे, असं नाही होतं का. यू विल बी इंटरेस्टेड इन एव्हरीथिंग, देन यू विल लर्न सायन्स ऑल्सो, मॅथ्स ऑल्सो, इकॉनॉमिक्स ऑल्सो, एव्हरीथिंग, व्हॉट एव्हर इज पॉसिबल यू कॅन लर्न. ऍब्सोल्युटली. या सो आता जाता जाता आय वुड लाईक टू आस्क टू थ्री क्वेश्चन्स मोर. फर्स्ट इज युअर, आता इकॉनॉमिस्ट आहे तर मग इंडियन इकॉनॉमी बद्दल विचारणं असं काय म्हणता येईल रूल आहे थोडासा, नाहीतर असं उगाच फाऊल वगैरे मानला जाईल तो. तर त्यापेक्षा सो व्हॉट इज युअर आउटलुक ऑन इंडियन इकॉनॉमी, व्हॉट डू यू थिंक आत्ताची आणि लाईक 5 years डाऊन द लाईन वगैरे. आत्ताची आय थिंक वी आर डुईंग रिझनेबली वेल, कुठलीही गव्हर्नमेंट असू दे आणि भारतात कुठलंही वर्ष असू दे, एनी इकॉनॉमी शुड टेल यू वी कॅन ऑलवेज डू अ लिटल बिट बेटर. आणि मी पण तेच म्हणेन. मला मोर देन द स्पेसिफिक आन्सर टू युअर क्वेश्चन, मला आजकाल खरंच ह्या गोष्टीचं टेन्शन वाटतं की यू गेट ओनली बाय मॉडल रिस्पॉन्सेस. काही काही लोकांना वाटतं की देश कोलमडणार आहे, आणि काय काय लोकांना वाटतं की देश म्हणजे आता वास परवा सुपरस्टार बनणार आहे. द रियालिटी इज उत्तर कुठेतरी मध्ये आहे. देर आर लॉट्स ऑफ थिंग्स दॅट आर रॉंग विथ आर कंट्री, देर आर सम थिंग्स दॅट आर क्वाईट गुड विथ आर कंट्री, आणि प्रत्येक वर्षी वी आर अ लिटल बिट बेटर देन वी वर प्रिव्हियसली. दॅट इज अ ब्रॉड आन्सर. आणि हे उत्तर देण्याचं कारण असं की आय थिंक वी शुड लूज अवर अफिलिएशन विथ आर आयडिओलॉजीज वॉट एव्हर दे मे बी, अँड वी शुड लर्न दी आर्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह अनालिसिस. पण ती कला फक्त भारतात नाही, जगातच अगदी म्हणजे अदृश्य होत चालली असं मला वाटतं. पण शॉर्ट आन्सर, आय थिंक यू डुईंग फेअरली डिसेंट. मे बी थोडासा रुरल डिस्ट्रेस गरजेपेक्षा जास्ती आहे. इन्फ्लेशन रिमेन्स कन्फ्युजिंग, कितपत वाढणार आहे डिफिकल्ट थिंग टू टेल. स्टॉक मार्केट बद्दल विचार करणं मी सोडून दिलं, माझ्या पलीकडचं खरंच मला कळत नाही स्टॉक मार्केट कुठे आणि का चाललंय. पण कॉशियस ऑप्टिमिझम इज अ सेफ थिंग टू से अबाउट दिस इयर फॉर इंडिया. युअर नेक्स्ट क्वेश्चन आय गेस इज गोइंग टू बी अबाउट द ग्लोबल इकॉनॉमी. सो ओनली वे दॅट माय प्रेडिक्शन कॅन गो रॉंग इज जर ग्लोबल इकॉनॉमी कोलमडली. तर उद्या जर सी जिनपिंगने ठरवलं की चला आता तायवान मध्ये, तर मग लागली वाट. किंवा व्लादिमीर पुतिन म्हटला की आता न्यूक्लिअर बॉम्ब फोडायचा, मग लागली वाट. त्याला ना कोणी काही मॉडेलिंग करू शकतं, ना कोणी काही प्रेडिक्शन देऊ शकतं. सो ग्लोबल इकॉनॉमी बद्दल मला अजूनही कमी माहिती आहे इन टर्म्स ऑफ प्रेडिक्शन. पण इंडिया, इफ द ग्लोबल इकॉनॉमी रिमेन स्टेबल, आय थिंक द इंडियन इकॉनॉमी शुड डू वेल रिझनेबली. सो एक 6-7% ग्रोथ ऑन अ रिअल GDP बेसिस इज समथिंग वी शुड एम फॉर, आणि आपल्याला करता येईल असं मला वाटतं. नाईस नाईस गुड. आणि लास्ट क्वेश्चन इज एनी रेकमेंडेशन, बुक रेकमेंडेशन, मूवी, इकॉनॉमिक्स, नॉन इकॉनॉमिक्स, किंवा नॉर्मल मूवीज मधनं इकॉनॉमिक्सचे कोणते कोणते धडे असे घेऊ शकतो, काही लाईक एनिथिंग अंडर द सन यू कॅन रेकमेंड. एक वन ऑफ माय फेवरेट ब्लॉग्स टू हॅव रिटन ऑन इकॉन फॉर एव्हरीबडी इज अंडरस्टँडिंग द इंडियन इकॉनॉमी थ्रू 3 movies. ओके. 1950 नोकरी नावाची सिनेमा आला होता, नोकरी नावाचा सिनेमा आला होता सॉरी. त्याच्यात द मूवी वॉज अबाउट द हिरो फाइंडिंग अ जॉब. सिनेमाचा अख्खा स्टोरी आर्क एवढाच होता की हिरोला नोकरी मिळाली पाहिजे. ओके. आणि दॅट्स अ गुड वे टू अंडरस्टँड इंडिया इन द 1950s. तेव्हा लोकांची खरंच स्वप्न होती की आता ब्रिटिशनी आपल्याला सोडलंय आणि नाव आवर डेस्टिनी इज इन आवर ओन हँड्स, सो वी कॅन नाव एम टू हॅव एम्प्लॉयमेंट फॉर एव्हरीबडी. कट टू 1975 आणि दिवार वॉज अ मूव्ही अबाउट अ ड्रीम अबाउट वेन यू कांट फाइंड अ जॉब. लोक दिवार शशी कपूर बघायला नाही जायचे, आदर्श पालक कोणालाच बनायचं नव्हतं. करेक्ट. नोकरी नाही मिळाली आहे आणि नोकरी नाही मिळाली ही आमची चूक कशी नाही, आणि त्याच्यानंतर आमच्या आयुष्यात काय होईल हे आम्हाला अमिताभ बच्चन दाखवणार. दॅट वॉज व्हॉट दिवार वॉज. सो इफ नोकरी वॉज अ मूव्ही अबाउट फाइंडिंग अ जॉब, दिवार वॉज अ मूव्ही अबाउट व्हॉट हॅपन्स वेन यू कांट फाइंड अ जॉब.
आणि मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा 2001 साली तेव्हा द मूवी दॅट वी ऑल एंडेड अप वॉचिंग अँड लव्हिंग वॉज दिल चाहता है. राईट. आणि दिल चाहता है वॉज नॉट अबाउट अ जॉब ऍट ऑल. त्या तिघांनाही नोकरीचा काही संबंधच नव्हता. इनफॅक्ट आमिर खान म्हणतो त्या सिनेमामध्ये कोई कहे कहता रहे या गाण्याच्या आधी आमिर खान म्हणतो की आय एम गोइंग टू सिंग अ सॉन्ग कॉल्ड सो नोकरी पाने के सो तरीके. आणि मग तो स्वतःच म्हणतो की जस्ट जोकिंग गाईज हू द हेल केअर्स वेअर वी लँड अप. राईट राईट. द यूथ ऑफ द कंट्री अक्रॉस 70 इयर्स ड्रेम्ट अबाउट फाइंडिंग अ जॉब, ड्रेम्ट अबाउट नॉट फाइंडिंग अ जॉब अँड ड्रेम्ट अबाउट ड्रायव्हिंग टू गोवा इन अ मर्सिडीज. Is a good way to understand how India's economic developments have changed over time. So Bollywood baghun suddha tumhala economic shikta gel textbook vachna garjeche nahi was the point behind writing that blog post. So tumhala vicharshil kutle teen cinema he teen cinema bagha ani vichar kara ki tumhala ya cineman madhe Indian economy badal kay kalto. Atta konta cinema ahe ka like atta chi condition janun ghenyasathi. Last movie that I saw was Pathaan. I can't recommend that you watch that movie to understand anything. Taachi paristhiti samjun ghenyasathi cinema. Like, I can't think of any one movie that explains it. Sorry, atta tari blank. I just can't think of anything but Pathaan, right? So it's better not to talk about movies. ओके ओके. आणि एनी बुक्स किंवा ब्लॉग्स आय अज्युम की तू भरपूर ब्लॉग किंवा इन जनरल आर्टिकल्स वाच. जर इफ यू आर अ स्टुडंट स्टार्टिंग ऑफ ऑन लर्निंग मॅक्रो इकॉनॉमिक्स इन इंडिया अलेक्स थॉमस द पुस्तक आहे कॉल्ड मॅक्रो इकॉनॉमिक्स. फॅन्टॅस्टिक पुस्तक आहे. इफ यू आस्क मी एव्हरी इंडियन हुज अ स्टुडंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स शुड रीड दॅट बुक. ओके. इकॉनॉमिक्स शिकायला कुठली पुस्तकं अगेन बरीच आहेत पण आय वुड रेकमेंड दॅट यू एज अ बेसिक इंट्रोडक्शन टिम हार्फर्डनी एक पुस्तक लिहिलंय दी अंडर कव्हर इकॉनॉमिस्ट दॅट इज अबाउट मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दी अंडर कव्हर इकॉनॉमिस्ट स्ट्राईक्स बॅक हे त्याचं दुसरं पुस्तक आहे. ही दोन पुस्तकं आर अ गुड वे टू. ह्याच्यातनं तुला डायग्राम्स इक्वेशन्स प्रॉब्लेम्स नाही मिळणार पण इट्स अ गुड डिस्क्रिप्शन ऑफ द तोमे क्या करू ऑफ मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. दीज बुक्स वुड बी अ गुड प्लेस टू स्टार्ट. आणि रॉबर्ट फ्रँकचं द इकॉनॉमिक नॅचरलिस्ट. Okay. Fantastic book. Lovely. So those would be easy recommendations if you're just starting on economics. Okay. Any, apart from economics, any other books? My all-time favorite book is a book called Zen and the Art of Motorcycle Maintenance. Na motorcycle badale na zen badale. It's about philosophy. Masta pustak hai. It's my favorite book to... Dar varshi mi ekda tari vachto. Okay. And it's a good book to think about what you want to get out of life. त्या अर्थाने इट्स अ वंडरफुल सेल्फ हेल्प बुक नाही म्हणता येणार पण इट्स अ वंडरफुल बुक टू रीड. ग्रेट ग्रेट. सो थँक्यू आशिष, थँक्यू फॉर कमिंग अँड गिव्हिंग अस सो मच टाइम. आणि खूप मजा आली मला तर बोलताना. म्हणजे मला असं युजली मी थोडीशी का होईना एक स्क्रिप्ट घेऊन बोलतो आणि त्याच्या अनुषंगाने जाण्याचा प्रयत्न पण करतो कारण कधी कधी ते स्क्रिप्ट असं वेल थॉट असते किंवा शेअर करून ते एक हे केलेलं असतं की नाही हे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आहे. बट आत्ता आय हॅव नॉट ऍट ऑल सीन जे आपण एक्सचेंज केलेलं आणि अजिबातच त्याची गरज पण पडली नाही. एवढं नॅचरली सगळ्या गोष्टी येत होत्या आणि सगळे क्वेश्चन्स आय डोंट इवन थिंक मी सगळे क्वेश्चन्स त्याच्यात जे लिहिलेले ते विचारले असतील त्याच्यापेक्षा कदाचित जास्त विचारले असतील काही गोष्टी विचारल्या नसतील. बट मजा आली, फार बोलून मजा आली आणि मला पर्सनली मजा आली बिकॉज ऑफ ऑल दोज थिंग्स जे लॉजिस्टिक्स थ्रू मी युजली जे जातो की नाही असा हा प्रश्न आहे हा प्रश्न आहे थोडासा बॅक ऑफ द माइंड असतं त्यामुळे कधी कधी असं होतं की यु नो ते बोल समोरचा कोणीतरी बोलत आहे आणि देन यू आर थिंकिंग ऑफ द नेक्स्ट क्वेश्चन हे असं कधी कधी होतं. तर ते आता अजिबात झालं नाही. मी आपलं नॅचरली जे मला डोक्यात येत आहे ते मी बोलत होतो. सो आय एन्जॉयड इट मॅक्स. म्हणजे मजा आली. ऍब्सोल्युटली. थँक्यू फॉर कॉलिंग. मला पण खूप खूप मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आणि नंतर आपण परत बोलू कुठल्या तरी एका वेगळ्या विषयावरती. वी कॅन टॉक आणि किंवा समथिंग डिफरंट. अजून 6 प्रिन्सिपल्स किंवा अजून काहीतरी 6 वेगवेगळ्या गोष्टी याच्यावरती आपण नक्की गप्पा मारू शकतो. ऍब्सोल्युटली. ओके. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू सुपेल. थँक्यू. गुड नाईट. थँक्यू.